Once again we thank God for his presence in our midst. पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आपल्यामध्ये त्याची उपस्थिती आहे त्यासाठी. And as we come together, जसं आपण एकत्र येत आहोत, we give all the glory to Jesus. आपण सर्व सन्मान येशू ख्रिस्ताला देतो. And I know this Saturday evening, आणि मला माहिती आहे शनिवारच्या संध्याकाळी, it's the beginning of the week, हे आठवड्याची सुरुवात आहे. And as a church, आणि जसं मंडळी म्हणून, we have already worshiped God and praised God and lift up his holy name. आपण परमेश्वराची आराधना केली, आपण त्याची स्तुती केली, त्याचं नाव उंचवलेलं आहे. And I pray that word of our mouth and meditation of our heart may be acceptable by his sight. आणि मी प्रार्थना करतो की जो मुखातला शब्द आहे आणि आमच्या मनाचं जे मनन केलेलं आहे आम्ही ते परमेश्वराला ते गौरवतो आम्ही त्याने. And today, आणि आज I know we all miss one another so much. मला माहिती आहे की आपण एकमेकांना खूप मिस करत आहोत. And very soon I believe we'll get together. आणि माझा विश्वास आहे की आपण पुन्हा एकदा लवकरात लवकर एकत्र भेटूयात. But God is allowing something. पण परमेश्वर काही गोष्टी होऊन देत आहे. Lord is doing something. परमेश्वर काही गोष्टी करत आहे. Let him do. त्या गोष्टी त्याला करू द्या. Let God have his work. परमेश्वराला त्याचं कार्य करू द्या. Today we thank God. आज आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो that we can sit at a home, की आज आम्ही घरी बसलो आहोत, and listen to God's word, आणि परमेश्वराचा जो संदेश आहे तो किंवा त्याचे वचन आहे ते ऐकत आहोत. Nobody can stop God speaking. कुणीही थांबू शकत नाही परमेश्वराला बोलण्यापासून. And today we are so happy, आणि आज आपण इतके आनंदित आहोत, once again, पुन्हा एकदा, to be in his presence, त्याच्या उपस्थितीमध्ये असण्याबद्दल. I want to share with you today, आज मला तुमच्याशी बोलायचं आहे. Today, आज फर्स्ट ऑफ ऑल वी गिव ऑल द ग्लोरी टू गॉड. आज आपण परमेश्वराला सर्व गौरव देतो. आय वॉन्ट टू थँक ब्रदर ऍडव्होकेट श्रीनिवास शेखर. मी बंधू ऍडव्होकेट श्रीनिवास शिरगावकर यांना धन्यवाद देतो फॉर ट्रान्सलेटिंग इन मराठी, की जो भाषांतर करत आहे मराठीमध्ये. अँड आय बिलीव्ह, आणि माझा विश्वास आहे, दॅट गॉड वुड हेल्प एव्हरीबडी टू अंडरस्टँड इन बोथ द लँग्वेज, की देव परमेश्वर सगळ्यांना समजून देण्यासाठी दोन्ही भाषांमध्ये समजून देण्यासाठी परमेश्वर त्यांना ती कृपा पुरवेल. प्रेज गॉड, परमेश्वराला स्तुती असो. आय वॉन्ट टू रीड विथ यू टुडे, आज मला वाचायचंय फ्रॉम द फर्स्ट पीटर, पहिल्या पेत्रामधनं 1:7, पहिलं पेत्र 1:7. Let us read. आज आपण ते वाचूया. First Peter, 1:7. पहिलं पेत्र 1:7. That the trial of your faith. That the trial of your faith. Being much more precious. Being much more precious. Than of gold that perisheth. Than the gold that perisheth. Though it be tried with fire. Though it will try with fire. Might be found unto praise and honor. And glory might be found unto praise and honor and glory at the appearance of Jesus Christ. At the appearance of Jesus Christ. पहिले पेत्र 1:7 यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा, ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावी. Father in Jesus name we commit once again this evening service at your feet. प्रभु पिता येशूच्या नावाने परमेश्वरा ही संध्याकाळची सभा पुन्हा एकदा आपल्या चरणी सोपवतो. And we ask for your lordship. आणि तुझं प्रभुत्व मागतो प्रभु. Take this evening service in your hand. ही संध्याकाळची सभा आपल्या हाती घे. And without you we can never be blessed. आणि तुझ्याशिवाय आम्ही कधीही आशीर्वादित होऊ शकत नाही. We ask for your blessing. आम्ही मागतो तुझे आशीर्वाद. Once again Lord. पुन्हा एकदा परमेश्वर. I pray. आम्ही प्रार्थना करतो. Every person who hear this voice. प्रत्येक व्यक्ती जो हा आवाज ऐकत आहे. May your holy spirit convict them and bring them. तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना जाणीव करून होऊ दे आणि त्यांना येऊ देत. टू युअर प्लॅन अँड पर्पस, तुझ्या हेतू आणि तुझ्या उद्देशामध्ये. वी कमिट वन्स अगेन, आम्ही पुन्हा एकदा सोपवतो. दिस इव्हनिंग सर्व्हिस, या संध्याकाळची सभा. एट युअर फीट, तुझ्या चरणी. इन जीसस नेम वी प्रे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आमेन. फ्रेंड वी ऑल आर सिटिंग इनसाइड द हाऊस. मित्रांनो आज आपण सर्व आपल्या घरी बसलेलो आहोत. वी आर जस्ट in the lockdown. आज आपण ह्या लॉकडाऊनच्या पीरियड मध्ये आहोत. And we know these days everywhere people have been speaking about building your immunity. आज आपण सगळीकडे बघत आहोत की लोक सर्व बोलत आहेत तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासंदर्भात. इम्युनिटी सिस्टम, आपली प्रतिकार शक्ती. यु नो बिकॉज दिस व्हायरस दॅट इज मूव्हिंग, कारण हा जो व्हायरस पसरत आहे, इट इज अटॅकिंग द पीपल हु डू नॉट हॅव मच स्ट्रॉंग इम्युनिटी, की ज्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे त्यांच्यावरती तो हल्ला करत आहे. दॅट्स व्हाय एव्हरी वे एव्हरीबडी सेइंग हाऊ टू बिल्ड युअर इम्युनिटी, की सगळीकडे आज आपण पाहतो सगळे म्हणत आहेत की तुमची प्रतिकार शक्ती कशी वाढवायची. सम से टेक दिस, सम से टेक दिस, सम से टेक दिस, अँड प्रेज गॉड वी हॅव टू, बिकॉज वी हॅव टू बिल्ड आवर इम्युनिटी सिस्टम टू कम अगेन्स्ट दिस व्हायरस. आपल्याला काही लोक म्हणतात हे घ्या, काही लोक ते म्हणतात, पण परमेश्वराची स्तुती असं आपल्याला हे करणं गरजेचं आहे. बिकॉज व्हायरस इज देअर, कारण तिथे
कारण तो विषाणू आहे, तो तिथे आहे, आपल्याला आपली प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. बट इट शुड नॉट अटॅक अस, पण ते आपल्यावर हल्ला करून देणं द्यायचं नाही. इट शुड नॉट हॅव इन्फ्लुएन्स ऑन अस, की त्याच्यावरती आपल्यावरती त्याचा प्रभाव पडू द्यायचा नाही. दॅट्स व्हाय आवर इम्युनिटी सिस्टम हॅज टू बी स्ट्रॉंग, की म्हणून आपली ती प्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अँड वी नो वी ऑल आर लर्निंग इम्युनिटी सिस्टम नाउ, आपण आता वाचत आहोत, आपण शिकत आहोत की ती प्रतिकार शक्ती कसं वाढवायची. आय वॉन्ट टू टेल यू द स्पिरिच्युअल इम्युनिटी सिस्टम. मला तुम्हाला आध्यात्मिक प्रतिकार शक्ती कसं वाढवायचं त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. दॅट बायबल सेज, की तिथं शास्त्र म्हणतं, यू नीड टू बिल्ड अप युअर होली फेथ, की तिथं तुम्हाला तो तुमचा जो पवित्र विश्वास आहे तो दृढ केला पाहिजे. व्हेन यू आर बिल्डिंग अप युअर होली फेथ, जेव्हा तुम्ही तुमचा जो पवित्र विश्वास आहे तेव्हा तो दृढ करता. दिस ऑल द व्हायरस कॅनॉट अटॅक अगेन्स्ट युअर फेथ, की हा जो विषाणू आहे हा तुमच्या विश्वासाच्या विरुद्ध तो हल्ला करू शकणार नाही. बाय फेथ वी कॅन ओव्हरकम, की त्या विश्वासाद्वारे आपण विजय मिळवू शकतो. बायबल से फेथ इज अ शील्ड, की पवित्र शास्त्र म्हणतो तो विश्वास जो आहे तो एक ढाल आहे. शील्ड ऑफ फेथ, की ते ढाल आहे, विश्वासाची ती ढाल. बायबल से टेक द शील्ड ऑफ फेथ, शास्त्र म्हणतं की ती विश्वासाची ढाल तुम्ही. सो व्हेन यू हॅव अ शील्ड ऑफ फेथ यू कॅन कम अगेन्स्ट ऑल द सिच्युएशन, जेव्हा तुमच्याकडे ती विश्वासाची ढाल असते तेव्हा तुम्ही प्रत्येक परिस्थितीच्या विरोधात उभं राहू शकता. ऑल दॅट पॉवर अँड द प्रिन्सिपॅलिटीज, की सगळे जे सामर्थ्य आणि सगळे जे की सगळे जे शक्ती आहेत, व्हेन दे कम अगेन्स्ट यू, जेव्हा ते तुमच्या विरोधात येतात, यू कॅन कम अगेन्स्ट देम, तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहू शकता. यू कॅन प्रोटेक्ट युअरसेल्फ, तुम्ही तुमचं स्वतःचं संरक्षण करू शकता. यू कॅन अटॅक, तुम्ही हल्ला करू शकता. इट इज अ शील्ड ऑफ फेथ, की तो विश्वासाची ती ढाल आहे. टुडे इन अ क्रिश्चियनिटी शील्ड ऑफ फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. बायबल से विदाउट फेथ वी कॅनॉट प्लीज गॉड, शास्त्र म्हणते की विश्वासाविना आपण परमेश्वराला संतोषू शकत नाही. इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड विदाउट फेथ, हे अशक्य आहे की परमेश्वराला संतोष येणे विश्वासाविना. God says, परमेश्वर म्हणतो, माय जस्ट शाल लिव्ह बाय फेथ, की नीतिमान विश्वासाने जगेल. अँड टुडे फेथ इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि आज तो विश्वास आहे तो खूप महत्वाचा आहे. आय वॉन्ट टू टेल यू टुडे, मला आज तुम्हाला सांगायचं आहे. माय ब्रदर सिस्टर, माझ्या बहिणी भावांनो, प्रेज गॉड फॉर ऑल द मेसेजेस, परमेश्वराची स्तुती आहे सगळ्या संदेशासाठी. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज बिल्डिंग अप युअर फेथ, आज सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुमचा विश्वास वाढवणे. हाऊ स्ट्रॉंग इज युअर फेथ, की आज तुम्ही किती तुमचा विश्वास मजबूत आहे. व्हेन यू रीड बायबल, जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता, जीसस सेड, येशू म्हणाला, वीक फेथ, की जो त्याचा कमकुवत ज्याचा विश्वास आहे, नो फेथ, किंवा ज्याचा विश्वास नाहीये, फेथलेस जनरेशन, की ज्याचा विश्वासाविहीन त्याचं तो जनरेशन आहे, डेड फेथ, की जो मेलेला ज्याचा विश्वास आहे. ऑल डिफरंट काइंड ऑफ फेथ, की विश्वासाच्या वेगवेगळ्या पातळी. लास्ट टाइम आय टोल्ड यू द पास्ट फेथ, की मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं की जो आपला भूतकाळचा जो विश्वास आहे त्याबद्दल. फेथ इन फ्युचर, की भविष्य काळातला विश्वास. बट नो फेथ इन प्रेझेंट, पण वर्तमान काळामध्ये कुठलाही विश्वास नाही. सो मेनी फेथ, जीसस इज स्पोकन अबाउट द फेथ क्वालिटी ऑफ द फेथ, की येशू ख्रिस्ताने प्रत्येक वेळा त्या विश्वासाच्या पातळीबद्दल बोललेला आहे. ग्रेट इज द फेथ, की जो महान तो विश्वास. Faith that God, Jesus was marvel. Ki jo mahan to vishwas jene karun Yeshu la aashchary vatle. When those four guys brought that palsy guy and opened the roof and brought that man before Jesus. Devatya char lokanni te chappar sodun tya aajari vyakti la Yeshu cha samor thevlo. Jesus, Bible says Jesus marvel their faith. Ki Yeshu Christ la aashchary vatle tyancha vishwas pahun. When the centurion man came. Jeva to shatadhipati vyakti ala. Bible says. Shastra mhanta. Jesus said. Yeshu mhanala. That many will come from here and there. खूपसे लोक येतील इथून आणि तिथून. बट दिस काइंड ऑफ फेथ, पण हा विश्वास इवन इन इस्रायल यू कॅन नॉट फाइंड, या इस्रायल मध्ये पण तुम्हाला हा सापडला नसता. यू नो माय फ्रेंड, तुम्हाला माहिती का मित्रांनो, फेथ इज मोर इम्पॉर्टंट टुडे, विश्वास आज खूप महत्वाचा आहे. विदाउट फेथ देयर इज नथिंग, विश्वासाशिवाय आज काहीही नाही. व्हेन यू रीड बुक ऑफ इफिशियन, जेव्हा आपण इफिसकराचं पुस्तक वाचतो, थर्ड चॅप्टर अँड 17th वर्स, तिसरा अध्याय आणि 17th वचन, बायबल सेज, शास्त्र म्हणतं, लेट क्राइस्ट ड्वेल इन यू बाय फेथ, की येशू ख्रिस्त तुम्हामध्ये वसती करो विश्वासाद्वारे. I like this word. मला हे वचन आवडलं. Let Christ dwell in you by faith. की येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये वसती करू ते विश्वासाद्वारे. If you have faith then you have Christ. जर तुमच्याकडे विश्वास आहे तर तुमच्याकडे ख्रिस्त आहे. When faith goes Christ goes. जेव्हा विश्वास जातो तेव्हा ख्रिस्त जातो. So let me tell you Christ dwell in your heart by faith. तर मला एक तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या हृदयामध्ये वसती करतो. So let the faith don't go from you today. तर तो विश्वास तुमच्यामधून निघून जाऊ द्या. Jesus says some 30 some 60 some 100. येशू म्हणतो काही 30 पट काही 60 पट काही 100. All different kind of quality of faith. की प्रत्येक त्या विश्वासाची ती पातळी. Let me tell you. आज मला तुम्हाला सांगू द्या. What kind of faith you and I have today? कुठल्या प्रकारचा विश्वास जो तुमच्या आणि माझ्या मध्ये आहे. Today God is building our faith. आज परमेश्वर आपला विश्वास बांधत आहे. Of course, you know, you take the scripture that God has given every person the measure of faith. निश्चित तुम्हाला ते वचन माहिती की परमेश्वराने प्रत्येकाला एक विश्वासाची ती पातळी दिली. But we need to be faithful to that faith that God has given us. निश्चित पर तुम्हाला ते माहिती की विश्वासाची एक पातळी परमेश्वरने दिली आणि खरच आपल्याला त्या पातळीवरती टिकून राहणे गरजेचं आहे. We have to be faithful in that faith. आपल्याला विश्वासूपणाने त्या विश्वासामध्ये
राहिलं पाहिजे, टिकून राहिलं पाहिजे. वी हॅव टू बी फेथफुल टू दॅट फेथ. आपण विश्वासूपणाने त्या विश्वासामध्ये टिकून राहिलं पाहिजे. माय फ्रेंड, माय मित्रांनो, लेट मी टेल यू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. टुडे बाय फेथ वी कॅन डू ऑल दोज थिंग्स. आज मला आज आपण विश्वासाद्वारे सर्व काही गोष्टी करू शकतो. जीसस से इफ यू हॅव फेथ लाइक अ मस्टर्ड सीड, की येशू म्हणतो तुम्हाला त्या राईच्या दाना एवढा जरी विश्वास असेल, अँड यू कॅन टेल द माउंटन, आणि जर तुम्ही त्या डोंगराला सांगितलं मूव, की तू उपटून पड, अँड इट शॅल मूव, आणि तो उपटून पड. जीसस सेड, टुडे वी हॅव फेथ, आज आपल्याकडे विश्वास आहे. वी से वी हॅव फेथ लाइक माउंटन, आपण म्हणतो की आमच्याकडे डोंगरा एवढा विश्वास आहे. बट स्टील प्रॉब्लेम लाइक लाइक अ मस्टर्ड सीड, की हे जे राईचं जे छोटं त्याच्यासारखी जी समस्या आहे ती पण सुटत नाही. दॅट डझंट मूव, ती सुद्धा सुटत नाही. टुडे वी नीड टू हॅव फेथ, आज आपल्याला विश्वास असणं गरजेचं आहे. वी नीड टू बिल्ड अ फेथ, आज आपला विश्वास बांधण्याचा गरज आहे. फेथ एव्हरीथिंग इज पॉसिबल, विश्वासाद्वारे सर्व काही शक्य आहे. टू प्लेसेस बायबल से जीसस वेप्ट, दोन ठिकाणी शास्त्र म्हणते की येशू रडला. अँड बोथ द प्लेसेस जीसस वेप्ट व्हेन ही डिड नॉट सी द फेथ इन हिज पीपल, आणि दोन्ही ठिकाणी येशू रडला कारण त्यांनी तो अविश्वास बघितला त्याच्या लोकांमध्ये. बुक ऑफ John 11 chapter and 35 verse says, Yohanacha 11 adhyay 35va vachan mhanta, Jesus wept, ki Yeshu radla. Now this is Martha and Mary, ani ta Martha ani Mary hotya. Martha and Mary sent for Jesus, Martha ani Maria tyani Yeshu la bolavna pathavla, please come, ki krupa karun ya, my brother is dying, maza bandhu mela ahe, and the Bible says, maza bandhu marat ahe, ani shastra mhanta, Jesus came there after 4 days, ki Yeshu Christ tita 4 divsanantar ala, well Lazarus was already dead and was buried, ki jitha Lazarus adhis mela hota ani tyala purla gelo hota, and when Jesus came, ani jeva Yeshu ala, Bible says, shastra mhanta, this time Jesus did not go into Mary and Martha's home, की यावेळेस तो मरिया आणि मार्थाच्या घरी गेले नाही. दे ऑल द पीपल वर सिटिंग, की जिथे सर्व लोक बसले होते. दे वर क्राइंग अँड दे वर मॉर्निंग, की जिथे ते शोक करत होते आणि तिथे ते रडत होते. अँड द बायबल सेज, आणि शास्त्र म्हणतं, जीसस रिमेन आउटसाइड, की येशू तिथे बाहेरच थांबला. अँड ही कॉल फॉर देम, आणि त्यांनी त्यांना बोलवून पाठवलं. अँड समबडी केम अँड टोल्ड देम, आणि ते कोणीतरी येऊन त्यांना सांगितलं, दॅट मास्टर हॅज कम, की ते प्रभू तिथे गुरुजी आलेले आहेत. अँड हिज कॉलेज दी, आणि त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. अँड बायबल सेज, आणि शास्त्र म्हणतं, फर्स्ट मार्था अँड देन मेरी, पहिले मार्था आणि मग मरिया, बोथ दे वेंट, दोघी तिथे गेल्या. दे वेंट जीसस, आणि ते येशू कडे गेल्या. अँड दे क्राइड, आणि ते रडल्या. अँड बिहाइंड देम ऑल द ज्यूस पीपल वेर फॉलोइंग देम, आणि त्यांच्या पाठीमागे सगळे यहुदी लोक त्यांच्या मागे आली. अँड ऑल वेर क्राइंग, आणि सर्व रडत होते. अँड दे सेड, आणि ते म्हणाले, जीसस, येशू, इफ यू वर हियर माय ब्रदर वुडंट हैव डाइड, जर तू इथे असतास तर माझा भाऊ मेला नसता. नाउ लेट मी टेल यू वन थिंग, आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. दे डिड नॉट हैव फेथ, त्यांच्याकडे तो विश्वास नव्हता. यू नो जीसस क्राइड देयर, येशू रडला तिथे. व्हाई जीसस क्राइड, का येशू रडला तिथे? बिकॉज मार्था एनीवे वाज सर्विंग जीसस, कारण मार्था ह्याच्या आधीही येशूची सेवा करत होती. बट मेरी वाज सिटिंग एट द फीट ऑफ जीसस अँड लिसनिंग टू द प्रॉमिसेस अँड द वर्ड ऑफ जीसस, आणि मरिया ते येशूच्या ख्रिस्ताच्या चरणी बाजू बसून ते वचन ऐकत होती, मरिया आणि येशूचं. बायबल सेज फेथ कमेथ अँड कमेथ बाय हिअरिंग द व्हॉइस वर्ड ऑफ गॉड, शास्त्र म्हणतं विश्वास परमेश्वराचं वचन ऐकून आणि ऐकून येतं. फेथ कम्स, विश्वास येतो बाय हिअरिंग द वर्ड ऑफ गॉड, परमेश्वराचं वचन ऐकून. मेरी यूज्ड टू लिसन टू वर्ड ऑफ गॉड, मरिया ही परमेश्वराचं वचन ऐकत होती. शी सिट एट द फीट ऑफ जीसस, ती येशू ख्रिस्ताच्या चरणी बसत होती. शी यूज्ड टू लिसन टू द वर्ड, ती ऐकत होती इथे वचनाचं. अँड जीसस एक्सपेक्टेड, आणि येशूची ती अपेक्षा होती, दॅट मेरी विल से फ्रंट ऑफ एव्हरीबडी, की मरिया सगळ्यांसमोर म्हणेल, दॅट नाउ जीसस विल कम, की आता येशू येईल. अँड इट इज पॉसिबल, आणि हे शक्य आहे. आय हॅव दॅट फेथ, माझ्याकडे तो विश्वास आहे. दॅट नाउ ऑल्सो ही विल रेज माय ब्रदर, आणि आता सुद्धा तो माझ्या बंधूला तो उठवेल मरणात. नॉट ओनली दॅट मच, ते फक्त नाही, बट जीसस सेड, पण येशू म्हणाला, दॅट बिलीव्ह इन मी, की माझ्यावरती विश्वास ठेवा. आय एम द रेझरेक्शन, मी पुनरुत्थान आहे. येट शी सेड, तरी पण ती म्हणाली, येस लॉर्ड, हो प्रभू, वी बिलीव्ह, आम्ही विश्वास ठेवतो. इन द लास्ट डेज यू विल रेज, आणि शेवटच्या दिवसात तुम्ही त्याला उठवाल. दे हॅड अ फेथ इन पास्ट अँड दे हॅड अ फेथ इन फ्युचर, त्यांच्याकडे भूतकाळातला विश्वास होता, त्यांच्याकडे भविष्यकाळातला विश्वास होता. बट दे नेव्हर हॅड faith in present situation, पण त्यांच्याकडे वर्तमान काळातला विश्वास नव्हता. they were crying, ते रडत होते. they came crying, ते रडत आले. and they let people also cry, आणि त्यांनी लोकांना सुद्धा रडत तिथे यायला लावलं. towards jesus, येशू ख्रिस्ता, rather than testifying, आणि ते साक्ष त्यांना साक्ष देणे गरजेचं होतं. jesus has come, की येशू आला आहे. now things will change, आता समस्या बदलेल. now my brother will come out, आता माझा बंधू बाहेर येईल. but bible says, पण शास्त्र म्हणतं, when jesus saw them, पण येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांना बघितलं, definitely he felt bad, निश्चितच त्याला ते वाईट वाटलं. what satan had done to Lazarus and all these people, की सैतानाने त्या लाजरसला आणि या लोकांबरोबर जे काही केलं त्याबद्दल. but more than above, पण त्याच्यापेक्षा जास्त, Jesus wept, की येशू रडला. because he saw, कारण त्यांनी पाहिलं, the lack of faith in Martha and Mary,
की ती विश्वासाची कमतरता ते मार्था आणि मेरी मध्ये. And my friend, आणि माझ्या मित्रांनो, when Jesus doesn't see faith, आणि जेव्हा येशू ते विश्वासाकडे पाहत, येशूला तो विश्वास दिसत नाही. Bible says Jesus cried. मग तो ये बा शास्त्र म्हणते की येशू रडला. That his people cannot believe him. की त्याच्या विश्वासाची लोक त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नाही. My friend, let me tell you. माझ्या मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू. Today we need to believe. आज आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. God is. की देव आहे. Today I want to tell you God is. आज मला तुम्हाला सांगायचं की देव आहे. Faith say God is. विश्वास म्हणतो की देव आहे. And he is the rewarder of them who seek him. आणि तो पारितोषिक तो त्याला पारितोषिक देतो जो त्याला शोधतो. God is. देव आहे. God is for present situation. की देव आजच्या वर्तमान काळातल्या ज्या समस्या आहेत त्याच्यासाठी आहे. And faith only make the existence of God. आणि तो जो विश्वास आहे तोच परमेश्वराची उपस्थिती आणू शकतो. And faith only activates the word of God. आणि परमेश्वराचं जे काही वचन आहे ते विश्वासाद्वारेच कार्य करू शकतं. Without faith it is impossible. विश्वासाविना ते अशक्य आहे. That's why Jesus before healing everybody Jesus said do you believe that I can do this. म्हणून येशू ख्रिस्ताने जेवढ्या लोकांना आरोग्य दिले त्याच्या आधी त्यांनी प्रत्येकाने विचारलं की तुम्ही विश्वास ठेवता का मी हे तुम्हाला आरोग्य देऊ शकतो. God is looking for faith. आज देव विश्वासासाठी पाहत आहे. Today we need to show faith. आज आपल्याला विश्वास दर्शवणं गरजेचं आहे. We need to build up our faith. आज आपल्याला विश्वास आपला बांधणं गरजेचं आहे. Bible says. शास्त्र म्हणतं. Pray in spirit to build up your holy faith. की जो तुम्ही त्या तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करा जेणेकरून तुमचा तो विश्वास वाढेल. प्रे इन युअर स्पिरिट. तुमच्या आत्म्यामध्ये तुम्ही प्रार्थना करा. प्रे इन स्पिरिट टू बिल्ड अप युअर होली फेथ. आत्म्यामध्ये प्रार्थना करा जेणेकरून तुमचा तो पवित्र विश्वास वाढेल. टुडे वी नीड टू बिल्ड अप अ होली फेथ. आज आपल्याला आपला पवित्र विश्वास वाढवण्याची गरज आहे. वी नीड टू मेक अ फेथ स्ट्रॉंग. आज आपल्याला आपला विश्वास मजबूत करण्याची गरज आहे. बुक ऑफ पीटर फर्स्ट चॅप्टर सेज. पहिला पेत्र पहिला अध्याय म्हणतो. अँड सेव्हन्थ वर्स सेज. आणि सातवं वचन म्हणतं. दॅट हॅज गोल्ड टेस्टेड बाय fire, the gold that perisheth tested by fire. ज्या सोन्याचा नाश होणार आहे त्या सोन्याची परीक्षा घेतली जाते. सो हॅज द गोल्ड टेस्टेड बाय फायर. की जसं त्या सोन्याची परीक्षा अग्निद्वारे घेतली जाते. सो योर फेथ विल बी टेस्टेड. तसंच तुमचा विश्वासही त्याची परीक्षा घेतली जाईल. अ फेथ विल गो थ्रू फायर. की आपला जो विश्वास आहे त्याची त्याला अग्निद्वारे जा जावं लागेल. अ फेथ विल गो थ्रू ट्रायल्स. की आपला जो विश्वास आहे त्याला त्या For the coming of the Lord Jesus. आपला जो विश्वास आहे त्याला परीक्षेद्वारे जावं लागेल येशू ख्रिस्ताच्या येण्याकरिता. For praise, glory and honor unto appearing of Jesus Christ. कारण प्रशंसा गौरव व मान येशू ख्रिस्ताच्या प्रगट होणं कारणीभूत व्हावी. When the faith is trials and comes out. की जेव्हा ते विश्वासाची परीक्षा घेतली जाते आणि तेव्हा तो बाहेर येतो. इट कम्स आउट फॉर द प्रेज ग्लोरी अँड ऑनरेशन फॉर द अपिअरन्स ऑफ जीसस. कारण तो प्रशंसा गौरव आणि मान ह्याकरिता कारणीभूत होऊन बाहेर येतो येशू ख्रिस्ताकरिता. यो फेथ ब्रिंग्स प्रेज टू गॉड. तुमचा जो विश्वास आहे परमेश्वराची स्तुती आणतो. आ फेथ ब्रिंग्स ऑनर टू गॉड. आपला जो विश्वास आहे तो परमेश्वराचा मान आणतो. आ फेथ ब्रिंग्स ग्लोरी टू गॉड. आपला जो विश्वास आहे तो परमेश्वराचा गौरव आणतो. दीज आर द डेज. हे ते दिवस आहे. वी नीड टू शाइन फॉर फेथ. की जिथे आपल्याला विश्वासासाठी चमकणे गरजेचं आहे. फेथ इज नॉट सेइंग आय हॅव अ ग्रेट फेथ. विश्वास असं नाही म्हणणं की माझ्याकडे एक मोठा विश्वास आहे. माय फ्रेंड लेट मी टेल यू. माय मित्रांनो मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. हाउ ग्रेट फेथ दॅट वी हॅव. की किती महान जो विश्वास आपल्याकडे आहे. हाउ बिग फेथ दॅट वी हॅव. की किती मोठा आपल्याकडे जो विश्वास आहे. इट इज नॉट शोन बाय आवर वर्ड्स. की तो आपल्या शब्दांद्वारे दर्शवला जात नाही. पण हे दर्शवलं जातं ज्या समस्या जेव्हा येतात त्यावेळी. द फेथ दॅट वी हॅव. की जो विश्वास आपल्याकडे आहे. व्हेन डिसायपल वर सिटिंग इन द बोट. की जेव्हा ते शिष्य त्या जहाजात बसले होते. अँड दे वर टॉकिंग अबाउट जीसस. आणि ते येशू ख्रिस्ताबद्दल बोलत होते. हाउ जीसस डिड मिरेकल. कसे ख्रिस्ताने कसे समबडी से व्हाट अ ग्रेट मिरेकल ही हैज डन इट. कोणतरी म्हणाला की किती मोठा चमत्कार त्यांनी केला. हाउ 5000 पीपल एट फूड. की कसं 5000 लोकांना त्यांनी जेवण दिलं. हाउ वी हैव अ ग्रेट फेथ. की कसं आपल्याकडे एक मोठा विश्वास आहे. सडनली स्टॉर्म केम. आणि अचानक तिथे वादळ आलं. इन द स्टॉर्म. आणि त्या वादळामध्ये दे रियलाइज दे हैव नो फेथ. त्यांच्याकडे त्यांना जाणीव झाली की त्यांच्याकडे तो विश्वासच नाही. दे रोज त्यांनी येशूला उठवलं. दॅट वी आर पेरिशिंग. की आम्ही नाश हो आमचा नाश होतो. सडनली देयर फेथ वॉज नो मोर देयर. अचानक त्यांचा जो विश्वास तो नाश होऊ लागला. फेथ कॅन बी नोन इन द स्टॉर्म दॅट यू गो थ्रू. की विश्वास त्यांना कळून आला की ज्या परिस्थितीतनं ज्या वादळातनं ते गेले त्यावेळी. फेथ इज नॉट युअर सिटिंग इन द सी शो. दॅट्स नॉट फेथ. की तो विश्वास नाही. दॅट यू आर सिटिंग इन द सी शो अँड वॉचिंग इन द स्टॉर्म इन द सी. की तुम्ही त्या समुद्र किनारे बसून ते लांबचं ते वादळ पाहत आहात. अँड यू से वाव व्हॉट अ स्टॉर्म. किती भयंकर ते वादळ आहे. इट्स नॉट दॅट्स नॉट फेथ. की तो विश्वास नाही. फेथ दॅट यू आर कॉट अप इन द स्टॉर्म.
की जो विश्वास आहे की तुम्ही त्या वादळात सापडलेला आहात एंड यू आर गोइंग अप्स एंड डाऊन आणि तुम्ही ते वर खाली जात आहात एंड व्हेन यू कम आउट ऑफ द स्टॉर्म आणि तुम्ही जेव्हा त्या वादळातून बाहेर आलात यू गेट आउट ऑफ दॅट स्टॉर्म की तुम्ही त्या वादळातून जेव्हा बाहेर येता फ्रॉम दॅट शिप की त्या जहाजातून टू द सीशो की त्या किनाऱ्यापर्यंत एंड यू टर्न बॅक आणि तुम्ही जेव्हा मागे वळून पाहता एंड यू सेड आणि तुम्ही जेव्हा म्हणता माय गॉड की हो माझ्या देवा व्हॉट अ स्टॉर्म की किती भयानक ते वादळ होतं दॅट इज अ फेथ दॅट यू केम आउट ऑफ द स्टॉर्म की ते तो विश्वास आहे की तुम्ही त्या वादळातून बाहेर पडा इट्स नॉट सिटिंग एट वन प्लेस की एके ठिकाणी बसून ते आहे तसं नाही बायबल से जस्ट शाल लिव बाय फेथ शास्त्र म्हणतं नीतिमान विश्वासाने जगे गॉड वॉन्ट्स यू टू लिव बाय फेथ देवाला देवाची इच्छा आहे की तुम्ही त्या विश्वासाने जगा बुक ऑफ हिब्रूज सेज इब्रीकराचं पुस्तक म्हणतं फेथ कॅन नॉट बी सीन की तो विश्वास दिसू शकत नाही बट इट्स प्रूफ कारण तो एक पुरावा आहे एव्हिडन्स की तो विश्वास एक पुरावा आहे ऑफ द थिंग्स टू कम की जे गोष्टी ज्या घडणार आहेत त्याबद्दल दॅट इन दॅट सिच्युएशन यू हॅव दॅट फेथ की त्या समस्येमध्ये तुमच्याकडे तो विश्वास आहे दॅट इज द सिच्युएशन दॅट यू हॅव फेथ दॅट शोज की त्या परिस्थितीमध्ये तो विश्वास तो तुम्हाला दाखवतो दॅट व्हॉट काइंड ऑफ फेथ वी हॅव कोणत्या प्रकारचा विश्वास तुमच्याकडे आहे माय फ्रेंड टुडे आय हॅव सीन आज माझ्या मित्रांनो मी आज पाहिलेलं आहे प्रेज गॉड आय नेव्हर सो वर्ड ऑफ गॉड स्प्रेडिंग सो पॉवरफुली देन टुडे की आज परमेश्वराची स्तुती असो की आज जे परमेश्वराचं वचन आहे की अशा ठिकाणी पसरत आहे जे आज असं पसरते तसं लॉकडाऊन इज एव्हरीथिंग इज लॉक्ड बट गॉड्स वर्ड इज स्प्रेड की लॉकडाऊन मध्ये सगळ्या काही गोष्टी बंद आहेत पण परमेश्वराच्या वचनाचा प्रसार होत आहे आय बीन वॉचिंग इन फेसबुक आय बीन वॉचिंग इन यूट्यूब आय बीन वॉचिंग इन ऑल दिस प्लेसेस द वर्ड ऑफ गॉड इज व्हेरी पॉवरफुल की मी जे पाहत आहे फेसबुक मध्ये मी यूट्यूब मध्ये पाहत आहे की परमेश्वराचं वचन जे आहे ते सामर्थ्यशाली आहे इट्स टाइम दॅट यू अँड आय हॅव टू ऍक्टिवेट आवर फेथ की आज ती वेळ आली आहे की आपल्याला तुम्हाला आणि मला त्या विश्वासाचं कार्य करण्याबद्दल हाउ लॉन्ग वी आर गोइंग टू हाइड बिहाइंड समबडी एल्स की आपण किती वेळ दुसऱ्याच्या मागे लपणार आहोत इट्स टाइम दॅट युअर फॅमिली नीड टू बी सेव्ह की आज ही वेळ आली की तुमच्या ज्या परिवाराला त्यांनी संरक्षणाची गरज आहे time that your faith has to be activated in your life yaz hi vel ali ki tumcha jeevanamade to vishwas kararyat karnyabarbar to get the blessing ki to aashirwad milnyasathi to get the finances ki to arthavyavastha ti milnyasathi for your family to get saved ki tumcha jo parivar ahe tyancha it's not going to work unless your faith is activated in god's word ki te hou shaknar nahi to paranta tumcha parmeshwaracha vachnavarcha vishwas karyashil hoil to paranta you know today when you see all around aaj tumhala maithe tumhi jeva sagli kada aaj ti paristhiti pahata god is spoken about this व्हायरस की ह्या व्हायरस बद्दल जे बोललं गेलं आहे लेट मी टेल यू वन थिंग मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या वन पर्सन गेट्स द कोरोना व्हायरस जेव्हा एका व्यक्तीला त्या कोरोना विषाणूची बाधा होती ते म्हणतात होल हाऊस हॅज टू बी क्वारंटाईन की संपूर्ण घराला ते क्वारंटाईन म्हणजे बाजूला ठेवण्यात येते बिकॉज फ्रॉम दॅट पर्सन कारण त्या व्यक्तीद्वारे होल हाऊस कॅन गेट इफेक्ट संपूर्ण घराण्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो कॅन आय टेल यू समथिंग मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या व्हेन वन पर्सन गेट्स सेव्ह जेव्हा एका व्यक्तीचं तारण होतं बायबल से यू अँड योर हाऊस होल्ड विल बी सेव्ह शास्त्र म्हणतं तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण घराण्याचं तारण होईल व्हेन वन पर्सन गेट फेथ अँड वन पर्सन गेट सेव्ह अँड वन पर्सन गेट ऍक्टिवेटेड इन गॉड्स प्रॉमिस दॅट बिलीव्ह इन मी अँड माय हाऊस होल्ड शाल बी सेव्ह अँड लेट मी टेल यू होल हाऊस होल्ड हॅज टू गेट सेव्ह जेव्हा एका व्यक्तीचा विश्वास होतो आणि जेव्हा एका व्यक्तीला विश्वास होतो तेव्हा तो म्हणतो की मी आणि माझं संपूर्ण घराणं तारण होईल तेव्हा पवित्र शास्त्र म्हणतं संपूर्ण घराण्याचं तारण होतं व्हेन कोरोना कॅन डिस्ट्रॉय होल युअर फॅमिली कोरोना व्हायरस कॅन डिस्ट्रॉय होल युअर फॅमिली गॉड्स फेथ गॉड्स होली स्पिरिट द name of Jesus can save all your household. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Parmeshwaracha stuti asu. Hallelujah. Hallelujah. If your family is not getting saved, there is something wrong in you. Jar tumcha gharancha taran hot nahi tar to tumcha madhe kai tari tyachi samasya aahe. If you are not getting blessed, something wrong in you. Jar tumhi aashirvadit hot nahi tar tumcha madhe kai samasya aahe. Without faith, it is impossible. Vishwasadvana he sagle ashakya aahe. One day, eke divshi Bible says, shastra mhanta, when Jesus walked on water, ki jeva Yeshu Christ panyavarti challa, Peter said, Petra manala, Jesus, Yeshu, let me walk. Mala pan yeu de. And Jesus said come ani yeshu manala ye and bible said peter left that boat and he went ani shastra mhante ki ye petra ni bahar paay takun to chalu lagla tya boat cha and he walked on the water ani to panyavarti va chalu lagla as long as jo paryant he had faith tyacha kade vishwas hota he was looking at jesus to yeshu kade pahat hota he had faith tyacha kade to vishwas hota he walked on the water to tya panyavar chalat hota but as his eyes went away pan jasa tyacha je started looking at the storm पण जसे त्याची दृष्टी फिरली आणि तो त्या वादळाकडे पाहू लागला बायबल सेज ही स्टार्टेड ड्राउनिंग आणि शास्त्र म्हणते की तो बुडू लागला लेट मी टेल यू माय फ्रेंड मला तुम्हाला सांगू द्या माझ्या मित्रांनो एज लॉन्ग एज यू हॅव फेथ जोपर्यंत तुमच्याकडे विश्वास आहे ब्लेसिंग विल फ्लो आशीर्वाद ये आशीर्वाद बाय फेथ एव्हरीथिंग इज पॉसिबल विश्वासाद्वारे सर्व काही गोष्टी शक्य आहेत बायबल सेज शास्त्र म्हणतं दॅट फेथ की विश्वास बायबल सेज होप फेथ
and love. की बाइबल पवित्र शास्त्र म्हणते की आशा विश्वास आणि प्रीती. Let's read that. आज आपण ते वाचूया. I want you to read that. It's very important. मला आज तुम्हाला वाचू द्या की ते खूप महत्त्वाचं आहे. 1 Corinthians 13:13. पहिले करीत 13:13. And now abideth faith. Now abideth faith. आता तो विश्वास. Hope. Hope. आशा. Charity. Charity. प्रीती. These three. हे तिन्ही. But the greatest of these is charity. परंतु ह्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ जी प्रीती आहे. Let me tell you today. मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगू द्या. Your hope. की तुमची जी आशा आहे. You cannot reach without faith. की तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही विश्वासाविना. If you have faith and no hope, your faith is going nowhere. जर तुमच्याकडे विश्वास आहे पण आशा नाही तर तुमची आशा कुठेही जाऊ शकत नाही. Again I tell you. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. If you have great faith. जर तुमच्याकडे तो मोठा विश्वास आहे. But no hope. पण तुमच्याकडे ती आशा नाही. You are going nowhere. तुम्ही कुठेही जात नाही. But if you have a hope, पण जर तुमच्याकडे ती आशा आहे, and you have no faith, आणि तुमच्याकडे तो विश्वास नाही, you cannot reach to your hope. तुम्ही त्या आशेकडे पोहोचू शकत नाही. It is like hope is your destiny. की जो आशा आहे हे तुमचं भवितव्य आहे. Again I say, hope is your destiny. जी आशा आहे हे तुमचं भवितव्य आहे. And faith is like a vehicle. आणि जी जो विश्वास आहे ती एक वाहन आहे. And love is like a petrol. आणि जे प्रीती आहे ते पेट्रोल सारखं आहे. Of course, petrol is great. खरंच इंधन हे जे आहे ते महान आहे. You may have hope and you have a vehicle, but if you don't have petrol, you cannot reach. तुमच्याकडे आशा आहे पण तुमच्याकडे वाहन आहे पण जर तुमच्याकडे इंधनच नसेल तर तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. That's why Bible says. म्हणून शास्त्र म्हणतं. You need faith to reach to your situation. तर तुम्हाला आज तुमच्याकडे ते विश्वास. It is difficult that you can reach to your situation. हे खूप अवघड आहे की तुम्ही तुमच्या समस्येपर्यंत पोहोचू शकाल. You can change your situation by faith. तुम्ही तुमची समस्या बदलू शकाल विश्वासाद्वारे. You can change your circumstances by faith. तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकाल त्या विश्वासाद्वारे. You can change your family by faith. तुम्ही तुमचा परिवार बदलू शकाल त्या विश्वासाद्वारे. My friend. माझ्या मित्रांनो. Faith can do everything. विश्वास सर्व काही करू शकतो. Faith can move mountain. की तो विश्वास आहे तो डोंगराला हलवू शकतो. Your faith has to grow. की तुमचा जो विश्वास तो वाढला पाहिजे. Now let me tell you. तर मला एक गोष्ट सांगू. Here Bible says इथे शास्त्र म्हणतं that as the gold is tested by fire. की जसं आता त्या सोन्याची नाशवंत सोन्याची परीक्षा होती. He said your faith will be tested. तसं तुमच्या विश्वासाची सुद्धा परीक्षा होणार. Now it is compared with the gold. आता हे त्या सोन्याबरोबर त्यांनी तो तुलना केली आहे त्याची. I come from goldsmith background. मी सोनाऱ्याच्या घराण्यातून येतो. My father was jeweler. माझे वडील सोनार होते. मोतीवाला. You know we have seen. आम्ही पाहिलं आहे. How gold is made. की कसं ते सोनं बनवलं जातं. That process was done right in our own shop. की ही जी सगळी प्रक्रिया आहे आमच्या स्वतःच्या दुकानात घडत होती. We have seen that. आम्ही ते पाहिलं आहे. You know we used to buy gold. ते जे सोनं विकत घ्यायचो. All the gold from the people. आणि त्या सगळ्या लोकांकडनं ते सोनं विकत घ्यायचं. Some are broken. काही तुटलेलं होतं. Some are dirty. काही घाणेरड्या अवस्थेत असायचं. Some mixed things. काही ते मिश्रित अवस्थेत असायचं. You know all that gold. हे सगळं जे सोनं होतं. People used to come and sell it to us. लोक यायची आणि आम्हाला ती विकायची. Used to buy that gold. आणि मी ते जे सोनं होतं ते विकत घ्यायचं. After buying that gold. आणि ते सोनं विकत घेतल्यानंतर. You know what my father used to do. तुम्हाला माहिती का माझे वडील काय करायचे. There was one fire. की तिथे एक अग्नी होता. And that fire. आणि त्या अग्नीमध्ये. There was one cup. की तिथे तो एक प्याला असायचा. And this cup so called we used to call it sisam. I don't know. की आम्ही त्या कपला ते सिसम असं म्हणायचो. Sisam cup. ते त्या सिसमचा जो प्याला होता कप होता. It was made out of some kind of metal. तो अशा धातूंनी काहीतरी बनवलेला गेला होता. It would never melt in the fire. की त्या अग्नीमध्ये तो सुद्धा कधी वितळत नव्हता. It would become red. की तो लाल मुंद व्हायचा. But it would never melt. पण तो कधी वितळायचा नाही. And in that cup. आणि त्या प्यालामध्ये. We used to put all the gold. आणि आम्ही ते सर्व सोनं त्याच्यात टाकायचो. And we used to put it on the fire. आणि ते त्या अग्नीवरती ठेवायचो. And the more and more fire is burned. की जितके जास्त ते अग्नी प्रज्वलित व्हायची. Three things used to happen. तीन गोष्टी व्हायच्या तिथे. And let me tell you. आणि मला तुम्हाला एक सांगू. God does the three things in our life. की देव आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टी करतो. First thing what happened? पहिली गोष्ट काय झाली? The image of old. की जी ते जुनी जी प्रतिमा होती जी जुनी. That is melting. की ती वितळू लागली. That is going. की ती जाऊ लागली. The old image is going. की जुनी प्रतिमा जाऊ लागली. It's melting. ती वितळू लागली. Number two. दुसरी गोष्ट. All the dirt that was inside. जी सगळी घाण त्याच्यामध्ये अडकली होती. That would never make gold 24 carat. की जे कधी त्या सोन्याला 24 कॅरेट होऊन देत नव्हतं. That all the gold. की ते संपूर्ण सोनं. Used to burn. की ते अग्नी पर ते जळायचं. And as a fire is to go back. आणि जसं ते अग्नी व्हायचं ते मागे जायचं. With a smoke it is to go. की जसं त्या धुरामध्ये ते उडून जायचं. And then. आणि मग वे टू टेक आउट दॅट
that melted gold ani ami te vitalele sonu bahar kadaycho and put it in the image that we wanted ani ami tya pratime madhe rakaycho je amala ghadvaycho ahe and after it dried ani te suklya nantar it is get into the image 100% gold te 100% tya sonyacha madhe ami tya pratirupe madhe te nirman kara ghadvaycho 24% clear gold ki 24% 24 carat te gold ते सोना आम्ही तयार करायचो यू नो माय फ्रेंड तुम्हाला माहिती का माय मित्रांनो टुडे व्हाट गॉड डज आज काय देव करतो गॉड वॉन्ट्स टू रिमूव्ह युअर ओल्ड नेचर देवाला तुमचा जो जुना स्वभाव आहे तो काढून टाकायचा गॉड वॉन्ट्स टू रिमूव्ह युअर ओल्ड लुक्स की ते तुमचं जे जुनं दिसणं आहे ते देवाला काढून टाकायचं गॉड वॉन्ट्स टू मेल्ट दॅट ते देवाला ते वितळायचं आहे गॉड वॉन्ट्स टू रिमूव्ह ऑल द डर्ट फ्रॉम अस की तुमच्या आपल्यातली जे काही सर्व घाण आहे ती देवाला काढून टाकायची गॉड वॉन्ट्स टू मोल्ड अस इनटू द न्यू इमेज आणि देवाला आपल्याला त्या नवीन प्रतिमेमध्ये घडवायचं आहे दॅट्स व्हॉट ही ट्राइड टू डू म्हणून तो ते करायची प्रयत्न करतोय ही ट्राइड टू ब्रोट पीपल आउट ऑफ इजिप्त की तो त्या मिस्री देशातून लोकांना त्यांनी बाहेर आणलं अँड व्हॉट ही डिड आणि त्यांनी काय केलं ही वॉज ट्राइंग टू ब्रिंग द इजिप्त आउट ऑफ दोज पीपल आणि त्यांनी त्या त्यांच्या मधून ते मिस्र देश बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता दॅट्स व्हॉट यस्टरडेज मेसेज आय सेड तोच तो कालचा संदेश मी तुमच्याशी बोललो दे डिडंट वांटेड टू ब्रेक द ओल्ड इमेज त्यांना त्यांची जी जुनी प्रतिमा होती ती तोडायची नव्हती जुना आकार तोडने के लिए नहीं दे रहे थे जैसा मैंने कल के मैसेज में बोला बहुत से लोग मर जाएंगे लेकिन अपना जुना आकार नहीं तोड़ेंगे You know, many people will die, but they'll not give up their old nature. पुष्कळशी लोक मरण पावतील पण त्यांचा जुना स्वभाव ते सोडणार नाही. Unless God removes that nature, जोपर्यंत तो स्वभाव परमेश्वर काढून टाकत नाही, He can never put them into the new. की तो त्यांच्यामध्ये तोपर्यंत नवीन नवीन गोष्टी घालू शकत नाही. God was bringing them out. देव त्यांना त्याच्यातून त्यांच्यात बाहेर आणत होता. God was removing. देव ते सर्व काढत होता. In the 40 years, त्यांच्या त्या 40 वर्षांमध्ये. God said, I will try them. परमेश्वर म्हणला मी त्यांची परीक्षा घेईन आय विल टेस्ट देम मी त्यांची परीक्षा घेईन अँड गॉड सेज आणि देव म्हणाला आय विल रिमूव्ह मी त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढीन ऑल द इजिप्त फ्रॉम देम त्यांच्या मधनं जो मिस्री देश आहे त्यांच्यातनं मी बाहेर काढीन बट दे डाइड बट दे डिड नॉट अलाउ ते मेले पण त्यांनी ते कार्य होऊन दिलं नाही बट बिफोर टेकिंग देम टू द प्रॉमिस लँड पण ते वचन दत्त भूमीमध्ये जाण्याच्या आधी गॉड सेज देव म्हणाला टुडे आय हॅव रिप्रोच ऑल Today I have removed all the reproach of Egypt from you. आज मी तुमच्यामधून सर्व ते मिस्री देश बाहेर काढून टाकलेला आहे. And I'm taking you to promised land. आज मी तुम्हाला त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन चाललो आहे. Our faith. आपला विश्वास. Our faith has to be strong. आपला विश्वास दृढ होणं गरजेचं आहे. God is breaking. जर देव देव मोडत आहे. We need to believe God is doing something. आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे की परमेश्वर काहीतरी करत आहे. Like that cup we are under the hands of God. आपण त्या प्यालासारखं परमेश्वराच्या हातात आहोत. In testing. की जे परीक्षण करत आहे. We will not कंज्यूम की आपण ते भस्म होणार नाही वी विल नॉट फिनिश की आपण संपणार नाही बट इन टेस्टिंग गॉड इज डूइंग समथिंग पण त्या परीक्षेमध्ये देव काहीतरी घडवत आहे ही सेड माय ग्रेस इज सफिशिएंट फॉर यू तो म्हणतो माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे माय फ्रेंड लेट मी टेल यू माझ्या मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो व्हेन यू गो थ्रू टेस्टिंग जेव्हा तुम्ही त्या परीक्षेत जाल डोंट थिंक गॉड इज लेफ्ट यू तुम्ही असा विचार करू नका की देवाने तुम्हाला सोडलेलं आहे डोंट थिंक गॉड इज नॉट देअर विथ यू पण तुम्ही असा विचार करू नका की देव तुमच्या बरोबर नाही थाउजंड्स ऑफ थॉट्स विल कम हजारो विचार तुमच्या मनामध्ये येतील मेनी पीपल विल लीव यू पुष्कळशी लोक तुम्हाला सोडून जातील मेनी सिच्युएशन विल लीव यू प्रत्येक परिस्थिती तुम्हाला सोडून जाईल बट जीसस विल नेव्हर लीव यू पण येशू ख्रिस्त तुम्हाला कधी सोडून जाणार नाही इन टेस्टिंग बिलीव गॉड इज डूइंग समथिंग की त्या परीक्षेमध्ये विश्वास ठेवा की देव काहीतरी कार्य करत आहे ब्रेकिंग गॉड इज डूइंग समथिंग मोडण्यामध्ये विश्वास ठेवा की परमेश्वर काहीतरी करत आहे देयर आर टू काइंड ऑफ ब्रेकिंग की तिथे दोन प्रकारचं मोडणं आहे वन काइंड ऑफ ब्रेकिंग पहिल्या प्रकारचं जे मोडणं आहे दॅट इज अननेसेसरी की ते काही कारणास्तव नाही सेकंड थिंग इज ब्रेकिंग दुसऱ्या प्रकारचं जे मोडणं आहे इज बिल्डिंग की जे घडवणं आहे गॉड इज ब्रेकिंग टू बिल्ड की देव मोडत आहे बांधण्यासाठी किंवा घडवण्यासाठी लेट गॉड ब्रेक अस देवाला आपल्याला तोडू दे मोडू दे लाइक दॅट गोल्ड की त्या सोन्याप्रमाणे गॉड इज रिमूव्हिंग ऑल नेचर की आपला जुना स्वभाव देव काढत आहे गॉड इज रिमूव्हिंग देव काढत आहे तो वी हॅव टू बिल्ड अवर फेथ आपल्याला आपला विश्वास बांधणं गरजेचं आहे गॉड इज डूइंग समथिंग आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे की देव काहीतरी कार्य करत आहे वी गॉट टू बिलीव्ह गॉड इज मेल्टिंग मी की आज विश्वास ठेवण्याची गरज आहे की देव आपल्याला वितळत आहे गॉड इज चेंजिंग मी की देव आपल्याला बदलत आहे गॉड इज टेकिंग मी देव आपल्याला घेऊन जात आहे व्हेन आय कम आउट ऑफ जेव्हा मी या विश्वासातून बाहेर येईल व्हेन आय कम आउट इज दिस एग्जाम की जेव्हा मी या परीक्षेतून बाहेर येईल आय विल बी मी जेव्हा मी जिंकेन माय फेथ विल ब्रिंग प्रेज ऑनर अँड ग्लोरी अनटू द नेम ऑफ
द अपीयरिंग ऑफ जीसस की माझा जो विश्वास आहे तो मान सम्मान आणि गौरव आहे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्यासाठी की मला त्याच्यात जायचं नाही. गॉड इज टेकिंग यू अंडर द हँड. देव तुम्हाला त्याच्या हातात घेत आहे. डोंट वरी, काळजी करू नका. गॉड इज वर्किंग इन यू. देव तुमच्यामध्ये कार्यरत आहे. गॉड इज मेल्टिंग यू. देव तुम्हाला वितळत आहे. गॉड इज रिमूव्हिंग ऑल दोस अननेसेसरी थिंग्स फ्रॉम यू. की त्या ज्या हव्या नसलेल्या ज्या गोष्टी आहेत देव तुमच्यातनं काढत आहे. गॉड इज टेकिंग अवे योर ओल्ड इमेज. देव तुमची जी जुनी रूप आहे ते बाहेर काढून टाकत आहे. गॉड इज मेकिंग न्यू इमेज आउट ऑफ यू. आणि देव नवीन 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 प्रतिमा घडवत आहे तुमच्या मधनं. अँड वेन यू कम आउट ऑफ इट, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यातनं बाहेर याल, बायबल सेज, शास्त्र म्हणत, यू विल हॅव द प्रमोशन. की तुमच्याकडे ते एक बढोत्ती येईल. ऑल दिस गोल्ड, हे जे सगळं सोनं आहे, दॅट वॉज ब्रोकन, हे जे तुटलेलं आहे, दॅट वॉज डर्टी, हे जे घाणेरडं होतं, वी पुट इन दॅट कप, की हे आपण त्या प्यालामध्ये टाकलं. बट व्हेन इट कम्स आउट ऑफ बर्निंग, जेव्हा ते त्या अग्नीतनं बाहेर येईल, अँड पुट इन टू द न्यू इमेज, आणि त्या नवीन प्रतिमेमध्ये त्याला टाकलं जाईल. यु नो वी इज टू मेक इट अँड पुट इट इन द शोकेस, आणि आम्ही ते घडवायचो आणि ते शोकेस मध्ये ठेवायचो. अँड द व्हॅल्यू ऑफ दिस गोल्ड इज इन्क्रीज, आणि त्याची जी सोन्याची जी किंमत होती ती वाढायची. यु नो प्रॉब्लम्स आर कमिंग इन युअर लाईफ, समस्या आपल्या जीवनात येत आहे. चान्स फॉर यू, की जो समस्या आहे तुमच्यासाठी एक संधी आहे. अपॉर्च्युनिटी टू यू, जी समस्या आहे ही तुमच्यासाठी एक संधी आहे. Somebody told me, त्या दिवशी मला कोणीतरी सांगितलं, दॅट इन चायनीज, की ह्या चायनीज मध्ये, इन चायनामध्ये इन द डिक्शनरी देयर इज नो वर्ड कॉल प्रॉब्लम, की त्यांच्या ज्या डिक्शनरी मध्ये समस्या नावाचा कुठलाही शब्दच नाही. ऑन टाइम ऑफ प्रॉब्लम दे सेड अपॉर्च्युनिटी, की त्या ज्या समस्याच्या वेळेस ते म्हणतात की आम्हाला ती संधी आहे. एव्हरी टाइम ऑफ प्रॉब्लम दे से इट्स अपॉर्च्युनिटी फॉर प्रमोशन, प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांना समस्या येते तेव्हा ते म्हणतात की आम्हाला संधी आहे बढोती मिळण्यासाठी. एव्हरी टाइम यू सॉल्व प्रॉब्लम यू हॅव अपॉर्च्युनिटी फॉर द प्रमोशन, की जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेस ती समस्या सोडवता तेव्हा तुम्हाला एक संधी असते ती बढोती मिळण्यासाठी तुमच्या जीवनात. व्हेन गोलियाथ चॅलेंज ऑल इस्रायल, जेव्हा गलतियाने त्या संपूर्ण इस्रायलला आव्हान केलं, नोबडी कुड सॉल्व दॅट प्रॉब्लम, कुणी ती समस्या सोडू शकत नव्हतं. बट बायबल सेज डेव्हिड केम, पण शास्त्र म्हणतं दाविद आला, अँड डेव्हिड सॉल्व दॅट प्रॉब्लम, आणि दाविदने ते समस्या सोडवून ते गलायत्याची. ही डिड नॉट लुक एट दॅट हॅज अ प्रॉब्लम, त्यांनी त्याच्याकडे एक समस्या म्हणून पाहिली नाही. ही लुक्ड एट इट हॅज अ अपॉर्च्युनिटी, त्यांनी त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिली. माय गॉड, देयर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज वी हॅव, की कित्येक अशा संधी आमच्या जीवनात आहे की आम्ही ज्याच्यामध्ये विजय मिळवू शकतो. सो मेनी प्रॉब्लम अराउंड अस, की कित्येक अशा समस्या आहेत आपल्या जीवनामध्ये. द अपॉर्च्युनिटी फॉर अ प्रमोशन, की आपल्याकडे ती संधी आहे आपल्या बढोत्तीसाठी. बट वी आर क्राइंग, पण आपण रडत आहोत. वी आर रनिंग हियर, आपण इकडे पाहत आहोत. रनिंग दे, आपण तिकडे धावत आहोत. रनिंग दे, आपण तिथे धावत आहोत. वी आर हायडिंग बिहाइंड दिस बिग 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 मेसेजेस दैट वी हियर, की आपण ह्या मोठमोठ्या संदेशाच्या मागे लपत आहोत. प्रेज गॉड, परमेश्वराची स्तुती असो. बट नथिंग इज हॅपनिंग टू अस, काही घडत नाही आमच्यामध्ये. इट्स अ टाइम दैट यू हॅव अपॉर्च्युनिटी, की ही जी वेळ आहे तिथे तुम्हाला संधी आहे. वी कॅन सी व्हेन गोलियाथ चॅलेंज ऑल द इस्रायल, जेव्हा गोलियाथने संपूर्ण इस्रायलला आव्हान दिलं, ऑल इस्रायल विथ द शॉल लुक्ड एट इट हॅज अ प्रॉब्लम, की संपूर्ण शॉलने आणि संपूर्ण इस्रायलने त्याच्याकडे एक समस्या म्हणून पाहिलं. बट डेव्हिड लुक्ड एट इट हॅज अ अपॉर्च्युनिटी, पण दाविदाने त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिलं. अँड डेव्हिड ओव्हरकेम दॅट अपॉर्च्युनिटी, आणि दाविदाने त्या जे समस्या होती त्याच्यावरती विजय मिळवला. अँड आफ्टर ओव्हरकमिंग दॅट प्रॉब्लम, आणि त्याच्या त्या समस्येवर विजय मिळवल्यानंतर, बायबल सेज, शास्त्र म्हणतं, डेव्हिड वॉज बिहाइंड, दाविद जो मागे पडलेला होता, he came in limelight, ki to tya prakashat ala, everybody knew David, pratyekala, everybody knew David, pratyek jan davidala olkhu lagla, king knew David, ye to jo raja ahe to davidala olkhu lagla, David got promotion, davidala ti badotti milali. Let me tell you my friend, tar mala ek tumhala goshta sangu dya, today aaj our faith has to grow, आपला विश्वासाला वाढण्याची गरज आहे. Our faith has to grow, आपल्या विश्वासाला वाढण्याची गरज आहे. We are crying here and there, आज आपण इथे आणि तिथे प्रयत्न करत आहोत. We are saying this prophet please help me, आपण म्हणतो या संदेशाला तू आम्हाला मदत कर. We are saying this man of God please help me, आपण म्हणतो या देवाच्या मनुष्याला तू मला मदत कर. We are saying all the great man of God, आज आपण पाहतोय की देवाचे जे महान सेवक आहेत, yes all this man of God can pray for you and teach you, हे सगळे देवाचे जे महान सेवक आहेत ते तुमच्यासाठी प्रार्थना करतील, ते तुम्हाला शिकवतील. But you have to activate your own faith, पण ते तुम्हाला तुमचा विश्वास कार्यशील करण्याची गरज आहे. आय रिमेंबर वन स्टोरी, मला एक गोष्ट आठवते. इन दिस स्टोरी आय सी, या गोष्टीमध्ये मला मी बघतो, देयर वॉज अ मॅन, की तिथे एक मनुष्य होता. दिस मॅन टाइड वन रोप फ्रॉम दिस टेरेस ऑफ द बिल्डिंग टू दॅट टेरेस, की ह्या मनुष्याने ह्या बिल्डिंग ह्या इमारतीच्या ह्या टेरेसवरनं दुसऱ्या टेरेसवरती तो दोर बांधला. अँड ही सेड, आणि तो म्हणाला, आय विल वॉक ऑन दिस रोप, की मी ह्या दोरावरनं चालीन. ऑल द क्राउड वॉज लुकिंग एट हिम, सगळे जे खाली जे जमलेले जे लोक होते ते त्याच्याकडे पाहत होते.
And they said, आणि ते म्हणाले, if your leg slip, you will die. जर तुझा पाय घसरला तर तू मरशील. But this man walked in front of everybody. पण तो मनुष्य सगळ्यांसमोर चालून त्याच्यावरती चालून गेला. Everybody clapped. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. Wow. की किती छान. You did it. तू ते पूर्ण केलं. Now this man says, आता तो मनुष्य म्हणतो, again. पुन्हा एकदा. I will go backward. मी पुन्हा एकदा उलटा चालत जाईन. And everybody was shocked. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. And this man, आणि तो मनुष्य, he walked backward. तो पाठीमागे चालू उलटा चालू लागला. And everybody is looking. आणि सगळे जण पाहत होते. And they were looking. आणि ते पाहत होते. And this man, आणि ते हा मनुष्य, from this building to that building. या इमारतीवरून त्या इमारतीपर्यंत. On the rope he walked backward. त्या दोरावरती तो उलटा चालत गेला. Everybody clapped. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. This man says, हा मनुष्य म्हणाला, now I'll close my eyes. आता मी माझे डोळे बंद करीन. And I will walk. आणि आता मी चालून दाखवीन. People said, my God. लोक म्हणाले, माझ्या देवा. And they all were looking. आणि ते आश्चर्य करून ते पाहत होते. There was one man. तिथे एक मनुष्य होता. He was looking at him. तो त्याच्याकडे पाहत होता. And he was shouting. आणि तो ओरडत होता. He was clapping. तो टाळ्या वाजवत होता. He said, you can do it. तो म्हणतो, तू ते करू शकतोस. You can do it. तू ते करू शकतोस. And this man. आणि हा मनुष्य closed his eyes. त्याने त्याच्या डोळे बंद केले. He walked on the street. आणि त्याने on that rope. आणि त्या दोरावर त्याने चालून दाखवलं तिथपर्यंत. And again he walked backward. आणि पुन्हा एकदा तो उलटा चालत आला. Closed his eyes. त्याने त्याचे डोळे बंद होते. People were shocked to see him. लोकांना आश्चर्य वाटलं ते पाहून. He said, now again. आता तो म्हणाला, पुन्हा एकदा. I will walk on this rope. मी पुन्हा एकदा या दोरावरून चालेल. How many of you believe that I can walk? की किती लोक तुमच्यापैकी भरोसा ठेवतात की मी हे चालीन. Now I will walk straight and with my eye open. आता मी सरळ चालीन आणि माझे डोळे उघडून ठेवून चालीन. There was one member, sorry, not member, there was one person. तिथे एक व्यक्ती होता. Who was very close. तो खूप त्याच्याजवळ होता. You know what I mean. तुम्हाला माहितीये काय मी म्हणतोय. He was shouting. की तो ओरडत होता. Yeah. हो. You can do it. तुम्ही ते करू शकता. Yes, you can do it. हो, तुम्ही ते करू शकता. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. You know my friend. तुम्हाला माहिती का मी म्हणतोय. We are shouting so much. आज आपण खूप सगळ्या वेळा ओरडत आहोत. We are praising so much. आपण एवढी मोठी परमेश्वर स्तुती करतो. This man was just saying. हा मनुष्य तसाच होता. Yes, you can do it. हो, तुम्ही ते करू शकता. Yes, you can walk. हो, तू चालू शकतो. So this person, हा व्यक्ती, he told that man, तो त्याने त्या व्यक्तीला विचारलं, you can do it, you believe I can do it, तर तुझा विश्वास आहे का मी हे करू शकतो. He said, yes, you can do it. तो म्हणला, हो मी तू करू शकतो. Then that man says, आणि हा मनुष्य त्याला म्हणाला, come and sit on my shoulder, ये माझ्या खांद्यावर येऊन बस. And that man flee away, ran away from there. आणि त्याच क्षणी तो मनुष्य पळून गेला. You know my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, today this is what happening in Christianity. आज ख्रिस्तीमध्ये हेच काय ते चाललेलं आहे. I am putting this one and that one and that one and that one messages. I am so happy. This one has done this, this one has done that, that one has done that. But what about you? आज मी किती आनंद आहे की हेनी हे केलं, हेनी ते केलं, हेनी ते संदेश दिला आणि हेनी हे कार्य केलं, पण हे तुमच्या बद्दल काय? You know my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, we put on the Facebook all the scriptures. आज आपण त्या फेसबुक वरती सगळे ते वचन दर्शवतो. This is forwarded by this and that. की जेने ते आपल्याला पाठवले असतात हेने आणि त्यांनी. We just forward from here to there. आपण ते पुढे पाठवतो हेने हे आणि ते. This one message, that one message. ह्याचा संदेश, त्याचा संदेश. But let me tell you. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. What about yours? पण तुमच्या बद्दल काय? Where your life is going? तुमचं जीवन कुठे चाललं आहे? How are your home people looking at you? तुमच्या घरातली सदस्य तुमच्याकडे कसे पाहत आहेत? Are they saved? खरंच त्यांचा तारण झाला आहे का? Are you blessed? तुम्ही आशीर्वादित आहात का? How long you are going to look this one and that one? किती वेळ तुम्ही ह्या आणि त्याच्याकडे पाहत बसाल? How long you are going to fight with this one and that one? किती काळ तुम्ही यांच्या त्यांच्याशी झगडत असाल? It's time. किती वेळ आली आहे? We need to rise up. की आपल्याला आज उठणं गरजेचं आहे. Let me tell you once again. मला तुम्हाला एक गोष्ट पुन्हा एकदा सांगू द्या. Don't hatch anybody else eggs. दुसऱ्याच्या अंड्यांना तुम्ही उप देऊ नका. They will not come like you. की ते तुमच्यासारखे बाहेर येणार नाही. Taking this message, taking that message, taking this message, sending it and forwarding from here to there. Praise God, I'm so happy that we are spreading. But what about us? की ह्याचा संदेश घेऊन त्याचा संदेश घेऊन तुम्ही पुढे पाठवता. परमेश्वराची स्तुती आहे सगळ्या संदेशांसाठी. पण आपल्याबद्दल काय? When will you come out? केव्हा तुम्ही बाहेर याल? When will you stand? केव्हा तुम्ही उभे राहाल? Jesus said. येशू म्हणाला, If you believe in me, जर तुमचा माझ्यावर विश्वास आहे, you shall do greater work. तर तुम्ही ते महान कार्य कराल. Then what I have done. तसंच मी ते जे केलं आहे. Let me tell you once again. मला तुम्हाला एक पुन्हा एकदा सांगू द्या. God is not building holy man. की देव तो पवित्र मनुष्याची बांधणी करत नाहीये. There is no holy man. असा कुठलाही पवित्र मनुष्य नाही. God is not building holy man. परमेश्वर कुठल्याही पवित्र मनुष्याची बांधणी करत नाही. God is holding, God is making
holy nation. कि देव हा एक पवित्र राष्ट्र निर्माण करत आहे. The time of man is gone, now time of nation through Jesus Christ. आता मनुष्याची वेळ गेली आहे, पण आता राष्ट्रांची वेळ आली येशू ख्रिस्ताद्वारे. Let me tell you my friend. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या मित्रांनो. Let God make you strong. तर देव तुम्हाला मजबूत करू द्या. Be strong. तुम्ही मजबूत व्हा. One day one of my friend. एके दिवशी एक माझा मित्र. He always had problem. की त्याला कायम समस्या असायची. He was with great man of God. तो एक मान देवासेवक होता. Listen to this message. मला एक स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये मी पाहिलं. दिस फ्रेंड ऑफ माइन इज स्टँडिंग. की माझा जो मित्र आहे तो उभा होता. इन हिज हँड आणि त्याच्या हातामध्ये देयर इज अ गोल्ड. की त्याच्या हातामध्ये सोनं होतं. अँड दिस गोल्ड इज हाफ बर्न. की जे सोनं होतं ते अर्ध जळलेलं होतं. इट वॉज हाफ बर्न. की ते अर्ध जळलेलं होतं. अँड गॉड सेज. आणि देव म्हणाला, दिस मॅन डज नॉट अलाउ द प्रोसेस टू बी कम्प्लीटेड इन हिज लाईफ. की हा मनुष्य होऊ देत नाही ती प्रक्रिया त्याच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी. हाफ द वे कम्स बॅक. अर्ध्या वाटेतनं तो पुन्हा परत येतो. हाफ द ट्रायल्स ही कम बॅक. अर्ध्या त्या परीक्षेतनं तो पुन्हा परत येतो. ही इज नॉट अलाउइंग प्रोसेस टू कम्प्लीट. की तो होऊ देत नाही ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी. लेट गॉड कम्प्लीट हिज प्रोसेस इन यू. देवाला तुमच्या जीवनामध्ये ते पूर्ण प्रक्रिया करू द्या. व्हेन गॉड ब्रिंग्स complete process, jo dev purna prakriya karel, he will bring you out, to to tumhala bahir jeva anel, for his glory, tyacha gauravasathi, for his praise, tyacha stuti sathi, for his honor, ki tyacha maan sathi. One more example I want to give you. Unai ajun ek mala tumhala udaharan dekhay. Book of Daniel third chapter. Daniel cha tisra adhyay jo ahe. Third chapter book of Daniel. Tisra adhyay Daniel cha. When you read, jeva apan vasto 16 onward. 16 vachana pude. 16 to 27. 16 vachan 27 vachana paryant. Book of Daniel third chapter 16 to 27. Daniel cha tisra adhyay 16 te 27 vachana madhe आपण पाहतो. बायबल सेज, शास्त्र म्हणतो, दे स्पोक अबाउट शद्रक मेशक अबेदनगो. की तिथे शद्रक मेशक आणि अबेदनगो बद्दल बोललं गेलं आहे. दे द किंग सेज, तिथे तो राजा म्हणतो, दॅट नो बडी शुड एव्हरीबडी शुड बाव बिफोर द आयडल दॅट आय हॅव मेड. की मी जी मूर्ती केली आहे त्याच्या समोर सगळ्यांनी नमन करणं गरजेचं आहे. And nobody should refuse. आणि कुणीही ते नाकारणार नाही. कुणीही ते नाकारू शकत नाही. And Shadrach, Meshach, Abednego. आणि शद्रक, मेशक आणि अबेदनगो. Bible says they refused. ते शास्त्र म्हणते की त्यांनी ते नाकारलं. Because they knew the true God. कारण त्यांना माहिती होतं त्यांचा खरा परमेश्वर. Everybody did what king said. की सगळ्यांनी तसंच केलं जे राजा त्यांच्याशी राजाने त्यांना सांगितलं. But Shadrach, Meshach, Abednego. पण शद्रक, मेशक आणि अबेदनगो. They did not see this has a प्रॉब्लम. की त्यांनी हे त्यांनी ह्याच्याकडे समस्येसारखं पाहिलं नाही. दिस वॉज इन अ लाईफ ऑफ अपॉर्च्युनिटी. की त्यांनी त्यांच्याकडे जीवनातली ती एक संधी म्हणून पाहिलं. हे डोंट लुक ॲट हॅज अ प्रॉब्लम. की तुम्ही ती एक समस्या म्हणून पाहू नका. लुक ॲट हॅज अ अपॉर्च्युनिटी. की ती एक संधी म्हणून पहा. गॉड हॅज अ न्यू लेवल फॉर यू. देवाकडे तुमच्यासाठी एक नवीन पातळी आहे. एव्हरी टाइम यू कम आउट ऑफ द प्रॉब्लम यू रीच ऑन अ न्यू लेवल. की प्रत्येक वेळा तुम्ही त्या समस्येतन बाहेर येता तेव्हा एका नवीन पातळीकडे तुम्हाला देव घेऊन जातो. इट्स अ टाइम दॅट गॉड इज टेकिंग. अशी वेळ आली की देव तुम्हाला घेऊन जात आहे. Friend, let me tell you one thing. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. Today you need to build yourself in God. आज तुम्हाला परमेश्वरामध्ये बांधणं गरजेचं आहे. बांधणी होणे गरजेचं आहे. त्यांनी नाकारलं नमन करण्याचं. बायबल सेज, शास्त्र म्हणतं, द किंग, तो राजा, ही थ्रू देम, त्यांनी त्याला त्यांनी त्याला टाकलं. इन द फायरी फर्निश, की त्यांनी त्या अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकलं. सेव्हन फोल्ड, सात पट्टीची ती भट्टी होती त्याच्यामध्ये. फायरी फर्निश, की ती अग्नीची भट्टी. अँड द बायबल सेज, आणि शास्त्र म्हणतं, द किंग सोल्जर्स टूक देम, की ते जे राजाचे सेवक होते त्यांनी त्याला घेऊन गेले. And Shadrach, Meshach, Abednego. आणि शद्रक, मेशक आणि अबेदनगो. They said to king. ते राजाला म्हणाले, हे किंग, हे राजा, our God is able to deliver us. माझा देव, आमचा देव पुरेसा आहे आम्हाला सुटका करण्यासाठी. येट इफ इट डझन, तरी पण जर त्यांनी केलं नाही, वी विल नॉट येट बाव, आम्ही तरी पण त्याच्या समोर नमन नाही करणार. व्हॉट अ फेथ, काय विश्वास. व्हॉट अ फेथ, काय ती विश्वास. माय गॉड, प्रेज द लॉर्ड, व्हॉट अ फेथ. परमेश्वराची स्तुती असो, काय तो विश्वास. अँड वी कॅन सी, आणि आज आपण पाहतो, दे वर थ्रोन इन द फायरी फर्निश. त्यांनी त्या सात पटीची जी अग्नी होती त्याच्यामध्ये त्यांना फेकलं गेलं. आय वांट टू टेल यू क्विकली, थ्री ऑर फोर थिंग्स हॅपन्ड इन द फायरी फर्निश. तीन किंवा चार गोष्टी ज्या काही घडल्या आहेत त्या अग्नीमध्ये ते मला तुम्हाला सांगायचं. व्हेन दे वर थ्रोन इन फायरी फर्निश, की त्याच्या अग्नीमध्ये त्यांना टाकण्यात आलं. बायबल सेज, शास्त्र म्हणतं, दॅट किंग सो, की
जे राजाने पाहिलं दॅट वी थ्रो थ्री पीपल की आम्ही त्या तीन लोकांना त्या अग्नीत टाकलं होतं बट देयर वाज फोर्थ मॅन की तिथं तो चौथा मनुष्य होता लुकिंग लाइक सन ऑफ गॉड की तो देवाच्या पुत्राप्रमाणे दिसत होता हु वाज विथ देम इन दॅट फायर फर्नेस की तो त्या अग्नीमध्ये त्यांच्या बरोबर होता लेट मी टेल यू पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या व्हॉट एव्हर प्रॉब्लेम यू आर गोइंग थ्रू तुम्ही कुठल्याही समस्येतनं जर जात असाल व्हॉट एव्हर ट्रायल्स यू आर गोइंग थ्रू तुम्ही कुठल्याही परिस्थितीतनं जर जात असाल योर ओन पीपल विल लीव यू तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला सोडून जातील बट गॉड विल नेव्हर लीव यू पण परमेश्वर तुम्हाला कधी सोडणार नाही ही विल इवन रिवील टू यू पण तो तुम्हाला तो प्रगटीकरण देईल ही विल मॅनिफेस्ट इन योर ट्रायल्स तो तुमच्या त्या परीक्षेमध्ये स्वतःला प्रगटीकरण देईल व्हेन यू टर्न बॅक जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल ट्रूली विल से गॉड वाज विथ अस निश्चितच तुम्ही म्हणाल देव आमच्या बरोबर होता गॉड विल ब्रिंग यू आउट ऑफ इट की देव तुम्हाला त्याच्या समस्येतनं बाहेर काढेल ही से व्हेन यू गो थ्रू ट्रायल्स जेव्हा तो म्हणतो जेव्हा तुम्ही त्या परीक्षेतनं जाल डोंट वरी तुम्ही काळजी करू नका माय ग्रेस इज सफिशिएंट फॉर यू माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे माय ग्रेस इज सफिशिएंट माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे यू विल नॉट डाई इन दॅट ट्रायल तुम्ही त्या परीक्षेत मरणार नाही विल नॉट ब्रेक की तुम्ही तुटणार नाही विल नॉट फॉल की तुम्ही पडणार नाही नथिंग विल हॅपन तुम्हाला काहीही होणार नाही यू आर अंडर द हँड्स ऑफ गॉड तुम्ही त्या देवाच्या हातामध्ये आहात थ्री थिंग्स आई वांट टू टेल यू तीन गोष्ट मला तुम्हाला सांगायची फर्स्ट थिंग पहिली गोष्ट व्हेन दे थ्रू शद्रक मेशक अबेदनगो इन द फायर की तेव्हा ज्या अग्नीमध्ये शद्रक मेशक अबेदनगोतला ज्या अग्नीमध्ये टाकण्यात आलं द पीपल हु थ्रू जे लोकांनी त्यांना टाकलं देयर हँड्स वर बर्न त्यांचे हात जळले होते देयर बॉडीज वर बर्न त्यांचे जे शरीर जळलं होतं बट लेट मी टेल यू पण मला तुम्हाला एक सांगू द्या शद्रक मेशक अबेदनगो शद्रक मेशक आणि अबेदनगो नथिंग वाज बर्न काहीही जळलं नव्हतं नथिंग हॅपन टू देम काही झालं नाही त्यांना लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या व्हेन यू आर गोइंग टू ट्रायल्स जेव्हा तुम्ही त्या समस्येत जेव्हा तुम्ही त्या तुटलेल्या अवस्थेतून जात असाल मेनी टाइम पुष्कळशा वेळा थाउजंड्स ऑफ व्हॉइस विल स्पीक टू यू हजारो आवाज तुमच्याशी बोलतील यू आर फिनिश्ड की तुम्ही संपलेला आहात यू आर गॉन तुम्ही गेलेला आहात बट लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या नथिंग विल हॅपन टू यू काहीच होणार नाही तुम्हाला नॉट इवन द हेअर ऑफ द हेड विल बर्न त्यांच्या डोक्यावरचा एक केस सुद्धा जळला नाही हालेलुया हालेलुया नथिंग वाज बर्न काहीही जळलं नाही इवन द हेअर ऑफ द हेड विल नॉट बर्न त्यांच्या डोक्यावरचा एक केस सुद्धा जळला नाही हे पीपल हु पुट यू इन टू द फायर जी लोक तुम्हाला ते अग्नीत ढकलतील देयर हँड्स विल बर्न त्यांचे हात जळतील दे विल बर्न ते जळतील लेट मी टेल यू मला तुम्हाला एक गोष्ट सांगू मेनी डू नॉट इवन रियलाइज काही लोकांना त्या गोष्टीची जाणीव पण होत नाही पीपल हु ट्राय टू पुट यू डाऊन की जे लोक तुम्हाला खाली पाहण्याचे बघत आहेत नो वेपन विल प्रॉस्पर दॅट फॉर्म अगेन्स्ट यू की कुठलेही शस्त्र तुमच्या विरोधात चालणार नाही people who put you down je loko tumhala khali pagtat people who try to put into fire je tumhala agni madhe takaycha prayatna kartat their hands were burned tenche hat jalle their bodies were burned tenche je sharir hai te jalle but nothing happened to shadrak meshak abednego pan shadrak meshak ani abednego yanna kahi jhala nahi number 2 dusri goshta bible says shastra mhante the head of the heads were not burned ki tencha dokyacha eka kesala hi kahi dhakka lagla nahi number 3 tisri goshta bible says shastra mhante even there was no smell of burn in them to agni cha gandh hi tencha madhe lagla I tell you today आज मी तुम्हाला सांगतो when you come out of the fire जेव्हा तुम्ही त्या अग्नीतून बाहेर याल not even smell of that burn त्या अग्नीचा गंध सुद्धा तुम्हाला लागणार नाही नम्र how much people try to spoil your testimony किती लोक तुमची साक्ष खराब करण्याचा प्रयत्न करत असतील नम्र what trials you went through की तुम्ही कुठल्याही त्या परीक्षेतून गेला असाल god will wipe away all the reproach देव तुमच्या सगळ्या समस्या देव तुमच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकेल people will wonder लोकांना आश्चर्य वाटेल let me tell you aaj mala tumhala ek goshta sangu people will wonder lokanna aashyarya vaten are you the same who went through that fire ki to tumhi tes ahat ka te agnitna agni dware gelela my friend are you the same when you went through the fire maja mitrano tumhi toch ahat ka te agni dwa agni madhun gelela let me tell you my friend mala tumhala ek goshta sangu dya that even the smell will not be there to agnicha gandh hi tithe nasel only memories will be there fakt te aathvani astil let me tell you mala tumhala ek goshta sangu dya people who push you down ki loko tumhala khali dhakaltahet they may have the burning in their body ki tyancha madhe tyancha anga madhe te agni asel but in your life pan tumcha jivna madhe god will wipe away dev sagla goshti pusun take if you go into poverty ki jar tumhi tya garibitna jat asal when you come out teva tumhi tyatna bahar yal god will wipe away poverty from your generation tumcha pidyan pidya madhe dev ti tumchi garibi nashta karun take even in the smell of poverty will not be there hallelujah amen garibacha jo durgandh ahe to garigacha jo गंध आहे तो पण त्याच्यामध्ये नसेल व्हॉट एव्हर ट्रायल्स यू गो थ्रू तुम्ही कुठल्याही त्या परीक्षेतनं जात असाल गॉड इज विथ यू देव तुमच्या बरोबर आहे अँड इफ यू लेट गॉड कम्प्लीट द प्रोसेस इन यू जर तुम्ही देवाला त्याची ती प्रक्रिया पूर्ण करून दिली गॉड विल चेंज एव्हरीथिंग देव सर्व काही बदलून टाकेल इवन द बायबल सेज म्हणून शास्त्र पण म्हणतं दॅट इवन द स्मेल ऑफ बर्निंग वॉज नॉट अपॉन देम की जो तो
अग्नीचा जो गंध होता तो पण त्यांच्यावरती नव्हता. As I said, जसं मी तुम्हाला म्हटलं, no matter what trials, तुम्ही कुठल्याही त्या परीक्षेतनं जात असाल, people will be shocked to see, लोक आश्चर्यकारक रीतीने तुमच्याकडे पाहतील. You know my friend, तुम्हाला माहिती का माझ्या मित्रांनो, God says, देव म्हणतो, that I will remove the reproach of Egypt from you today, की देव म्हणतो, I have removed the reproach of Egypt from you today. आज मी तुम्हाला त्या मिश्रीतली जी निंदा आहे ती पण आज मी काढून टाकली. The people who blame you, की ज्या लोकांनी तुमच्या विरोधात बोलले, God will wipe away that blame, की जो देव तो संपूर्ण ती निंदा काढून टाके. People will come to see you, लोक तुम्हाला पाहायला येतील. Did you go through that fire? तुम्ही त्या अग्नीत ना, ते म्हणतील तुम्ही खरंच त्या अग्नीत ना. They try to see, ते पाहू लागतील. नथिंग, काहीच नाही. नो साइन, की कुठलेही चिन्ह नाही. लेट मी टेल यू, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. गॉड विल चेंज एव्हरीथिंग, देव सर्व काही बदलून टाकेल. अँड व्हेन दे केम आउट, आणि जेव्हा ते बाहेर आले, द सेम किंग हू पुट देम इनसाइड, तोच राजा ज्यांनी त्यांना आतमध्ये टाकलं होतं, ही सेड, तो म्हणाला, हे शद्रक मेशक अबेदनगो, हे शद्रक मेशक आणि अबेदनगो, अँड नाऊ ही सेइंग, आणि आता तो म्हणतोय, दॅट यू आर द सर्वंट ऑफ मोस्ट हाय, की तू आता ते एक महान servant of most high, तू एक त्या परत परत देवाचा तू सेवक आहेस. यू नो दे विल कॉल यू एज अ सर्वंट ऑफ गॉड, की आता ते तुम्हाला ते देवाचा सेवक म्हणून ओळखतील. इट विल गिव प्रेज एंड ऑनर टू गॉड, की जर तुम्ही देवाला स्तुती आणि सम्मान मान द्यान परमेश्वराला. गॉड विल ब्रिंग यू आउट एज हिज सर्वंट, की देव तुम्हाला त्याचा सेवक म्हणून बाहेर आणेल. डोंट वरी हाउ पीपल पुट यू इन द फायर, की किती लोक तुम्ही काळजी करू नका, की लोकांनी किती तुम्हाला अग्नीत ढकलण्याचा प्रयत्न केला. He is good for nothing, हे काहीच कामाचे नाही. He is like this, तो असाच आहे. He is like that, तो असाच आहे. बायबल सेज, शास्त्र म्हणतं, Joseph brothers put him, Josephaacha bhavane tenna taklo, they sold him, tenni tenna viklo, and they put all sort of blame on him, ani tya pratyek prakarchi ninda ani tyachyavarti takle tenni, that animals have attacked Joseph, ki ja ja tya pranyane tya Josephavarti halla kela manu, but the bible says, pan shastra mhanta, God lifted him up, ki devane tyala unchavlo, when he finished his testing period, jeva tyache te parikshecha kaal sampla, God made him stand upon like his servant, ki devane tyacha sevaka pramane tyala ubha kela, people looked to him, loka tyachyakade pahu lagli, all the blame they were put for Joseph, ani sampurna ninda ji Joseph achi keli hoti, people began to see, loka pahu lagli, they were lie, ki te khota holto, Joseph was not eaten by animal, ki kutle Joseph ala kutle pranani khalle nahi, there no scars on him, ki kutle te ghav navte teche, God will wipe away the reproach from your life, ki dev ti sagli ninda tumcha jivanat na kadun take, don't worry, tumhi kalji karu naka, people mouth today will speak something, tomorrow they'll change something, ki aaj lokanchi tonda kahi boltil pan udya te tonda badaltil, but God, pan dev, when he says something, जेव्हा तो काही बोलतो, he changes not, तो बदलत नाही. No matter what fire you go through, तुम्ही कुठल्याही त्या अग्नीत ना जात असला तरी, today, आज, hold fast, आज तुम्ही दृढ रहा. Let God complete, देवाला ते पूर्ण करू द्या. I tell you, मी तुम्हाला सांगतो, you are coming out, आज तुम्ही बाहेर येणार आहात. You are coming out as God's servant, तुम्ही देवाचे सेवक म्हणून बाहेर येणार आहात. You are coming out as blessed person, की तुम्ही आशीर्वादित व्यक्ती म्हणून बाहेर येणार आहात. You are coming out as a testimony, की तुम्ही एक साक्षी म्हणून बाहेर येणार आहात. All your trials will be testimony, संपूर्ण जे तुमची परीक्षा आहे ती साक्ष म्हणून होणार आहे. All your mess will be message, की तुमचं जे सगळं काय विस्तरले गेले आहे ते एक संदेश म्हणून येणार आहे बाहेर. Today you'll have message from your mess, आज जे आज तुमच्याकडे संदेश असेल तुमच्या त्या विस्तरलेल्या अवस्थेत. Your trials will make your testimony, की ते तुमची परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही साक्ष द्याल. People will see, लोक पाहतील. And people will bring glory to God, लोक देवाला गौरव करतील. Let your faith be strong, आज तुमचा विश्वास दृढ होऊ द्या. Bible says, शास्त्र म्हणतं, God will bring you in his image, की देव त्याच्या प्रतिरूपामध्ये तुम्हाला घडवेल. And you, people will come to see that image in you, आणि तो देव आणि लोक ते रूप तुमच्याकडे बघायला येतील. When the gold is put into the fire, जेव्हा ते अग्नीमध्ये ते सोनं टाकलं जातं, फर्स्ट थिंग हॅपन, पहिली गोष्ट होती, इज दॅट गोल्ड ओल्ड इमेज इज बर्न, त्याचा जो जुना स्वभाव किंवा त्याचं जे जुनं प्रतिमा असते ती वितळली जाती. गॉड वॉन्ट्स टू रिमूव्ह युअर ओल्ड पास्ट, की जे देवाला जो तुमचा जुना स्वभाव आहे तो काढून टाकायचा आहे. इट मेल्ट्स, ते वितळतं. नंबर टू, दुसरी गोष्ट, इट टेक्स अवे ऑल द डर्ट फ्रॉम इनसाइड, ते आतमधलं सगळी जी घाण आहे ती बाहेर काढून टाकतं. नंबर थ्री, तिसरी गोष्ट, गॉड विल पुट यू इन टू सच अ इमेज, देव तुम्हाला अशा रूपामध्ये घडवेल, दॅट युअर व्हॅल्यू विल राईज, की तुमची किंमत तुमचा मोल वाढेल, अँड एव्हरीबडी विल कम टू सी, आणि प्रत्येक लोक तुमच्याकडे बघायला येतील. ती माय फ्रेंड, माझ्या मित्रांनो, डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका. होल्ड what God has given you, drud dharun theva je parmeshwaran tumhala dilela ahe. Make your faith strong, tumcha vishwas drud kara. And I'm telling you today, ani aaj mi tumhala sangto, that when you allow God to make of you, jeva tumhi devala karya karu dyal, and when your faith becomes strong, ani jeva tumcha vishwas drud hoil, you will come out, tumhi bahar yaal.
for the praises unto his coming. त्याच्या स्तुतीसाठी त्याच्या येण्याकरिता. For his glory. त्याच्या गौरवासाठी. And for his coming. आणि त्याच्या येण्याकरिता. Of his appearance. की त्याच्या प्रकट होण्याकरिता. God will take you. देव तुम्हाला घेऊन जाईल. Has the gold tested by fire. जसं सोन्याची अग्नीमध्ये परीक्षा घेतली जाते. Bible says. शास्त्र म्हणतं. So your faith will be tested. तसं तुमचा विश्वासाची पण परीक्षा घेतली जाईल. Let me tell you. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू. Your body is not testing. की तुमच्या शरीराचं कुठलीही परीक्षा घेतली जात नाही. Your sounding is not testing. तुमचे जे आजूबाजूचे जे परिस्थिती त्याचं त्याची कुठली परीक्षा घेतली जात नाही. What has been tested? जे काय ज्याची परीक्षा घेतलेली आहे. Is your faith. ते म्हणजे तुमचा विश्वास. Which many people try to put it down. की कित्येक लोकांनी तो खाली पाडण्याचा प्रयत्न केला. Many people try to wipe away. की कित्येक लोकांनी तो पुसण्याचा प्रयत्न केला. But always tell you one thing. पण मी कायम तुम्हाला एक गोष्ट सांगेन. No matter what you go through. तुम्ही कुठल्याही गोष्टीतून जात असला. Always say. कायम म्हणा. I am knocked down. मी खाली नाही. I am knocked down. मी मला मला पाडलेलं आहे. बट आय एम नॉट आउट. पण मी अजून हरलो नाही किंवा मी बाहेर पडलो नाही. विक्ट्री बिलॉंग टू गॉड. विजय परमेश्वराचा आहे. अँड दॅट डझंट एंड इट अनलेस इट बिकम्स माइन. आणि ते जोपर्यंत संपत नाही जोपर्यंत ते माझं होत नाही तोपर्यंत. अँड योर्स. आणि तुमचं. God will win the victory. देव तुमच्यासाठी तो विजय घडवून आणेल. हालेलुया. हालेलुया. Let's be strong person for Jesus. आज आपण येशू ख्रिस्तासाठी ते दृढ असा व्यक्ती होऊ. Just shall live by faith. नीतिमान विश्वासाने जगेल. One last example I give. शेवटचं उदाहरण मी तुम्हाला देतो. And after this example. त्या उदाहरणानंतर. I want to pray with you. मला तुमच्यावर प्रार्थना करायची आहे. You know when you see eagle and eagle-eyed. जेव्हा तुम्ही ते गरुड आणि गरुडाचं पिल्लू पाहतो आपण. When the eagle-eyed. जेव्हा ते गरुडाचं पिल्लू. Cannot fly. ते उडू शकत नाही. When what eagle does. तो गरुड काय करतं. Eagle takes eagle-eyed on the shoulder. त्या पिल्लूला गरुड आपल्या खांद्यावर घेऊन जातो. And takes it high on the mountain. आणि ते त्याला high on the sky. आणि त्या उंच आकाशात असं तो घेऊन जातो. And after taking high on the sky. आणि त्या उंच आकाशात घेऊन गेल्यानंतर. The eagle-eyed is very happy to see from up. की ते जे गरुडाचं पिल्लू असतं ते खूप आनंदी होतो वरून सगळ्या गोष्टी पाहून. On the shoulder of eagle. ते त्या खांद्यावरती त्या गरुडाच्या. He is watching everything. तो सगळ्या गोष्टी पाहत असतो. And after taking it high. आणि ते जेव्हा वरती घेऊन गेल्यानंतर उंच अशा ठिकाणी. Eagle throws that eagle-eyed. की ते जे गरुड आहे त्याच्या पिल्लाला तो हवेत फेकून देतो किंवा सोडून टाकतो. And eagle-eyed is falling. आणि तो जो गरुडच पिल्लू ते पडत राहतो. आणि ते पडणं. Eagle-eyed is crying. की तो ते रडतोय. Is falling. ते पिल्लू पडत आहे. Coming down. खाली येताना. Gets scared. की ते घाबरून गेलंय. Now I'm going to die. आता मी मरणार आहे. I'm going to finish. आता माझं संपलं. Looks at. आता तो ते पाहतो. My mommy left me. की माझ्या आईने मला सोडलं. My father left me. माझ्या वडिलांनी मला सोडलं. And he's not there. आणि तो तिथे नाही आता. And then he's coming down. आणि आता जेव्हा खाली येत असतो. बिफोर इट फॉल्स. की तो पडायच्या आधी. द ईगल्स. की ते जे गरुड आहे. टेक्स वन मोर डाइव. की तो ती एक झेप घेतो. अँड टेक्स दॅट ईगल-आयड बॅक ऑन द शोल्डर. की ते पुन्हा एकदा त्या पिल्लाला तो आपल्या खांद्यावर उचलतो. अँड टेक्स इट हाय. आणि पुन्हा एकदा तो त्याला उंच होऊन जातो. अँड ईगल-आयड सेज. आणि ते जे गरुडाचं पिल्लू ते म्हणतं. डॅडी. तो म्हणतो. I thought you left me. तो म्हणतो पिता तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला सोडलंय. I thought you are not there with me. तुम्हाला असं वाटलं की तू माझ्याबरोबर तिथे नाहीये. I was falling. मी पडत आहो. मी पडत होतो. Nobody was there. कोणीच तिथे नव्हतं. I was alone. मी एकटाच होतो. Goes higher. मी ते उंच चाललोय. Higher. उंच. It goes higher. ते वरती उंच उठतं. And after going to sky. आणि परत एकदा पुन्हा एकदा वरती गेलं. Again it throws. पुन्हा एकदा ते त्याला पाडतं. Again is coming down. पुन्हा एकदा तो खाली येतो. The eagle eye doesn't know. त्या पिल्लाला कळून येत नाही. Why eagle is doing this? का असं ते गरुड करत आहे. But in process of that up and down. पण ती जी प्रक्रिया होती जी क्रिया होती वरून खाली येण्याची. Before the eagle eye goes down again would take on the shoulder. की ते पिल्लू खाली पडायच्या आधी पुन्हा एकदा तो त्याच्या खांद्यावर त्याला उचलत असे. And takes it high. आणि पुन्हा एकदा ते त्याला उंच नेत असे. On the shoulder. त्या खांद्यावरती. That eagle eye. की ते जे गरुड होता. Was learning. की तो शिकत होता. To spread its wings. की त्याचे ते पंख बाहेर. And fly. की ते पंख every time it threw it was learning to fly. प्रत्येक वेळा जेव्हा तो त्याला ताकद होतो तेव्हा तो उडायला शिकवत होता. slowly. की हळूहळू. That eagle-eye learned to fly. की ते जे गरुडाचा पिल्लू होतं ते हळूहळू ते पंख पसरून तो उडायला शिकू लागला. When it learned to fly. जेव्हा ते उडायला शिकू लागला तो. Then it started flowing with eagle. गरुड आणि गरुडाचा पिल्लू एकत्र उडू लागलं. And now he knows. आणि आता त्याला जाणून आलं. The process that eagle was making me to fly. की जी प्रक्रिया होती जिथे तो गरुड मला बनवत होता की मी जेणेकरून मी उडूयात. God is making your faith. देव तुमचा जो विश्वास आहे तो करत आहे. Ups and down. वरती आणि खाली वरती आणि खाली. God where are you? देव तू कुठे आहे? God you left me. देवा तुम्हाला सोडलं. Sometimes we can get like that eagle-eyed sitting on the shoulder of eagle. की काही वेळा आपण तसं होतो की ते गरुडाच्या पिल्लाचं जसं आपण त्याच्या पाठीवर बसलो त्या प्रकारे की आपण त्या सगळ्या जगातल्या त्या सगळ्या संदेश
त्यांच्याद्वारे बघतो आणि ते सगळ्यातले सगळे संदेश आपण लोकांना दाखवतो. यू आर हायडिंग बिहाइंड समबडीज मेसेज. की तुम्ही लपत आहात कोणत्यातरी संदेशाच्या मागे. टुडे आई सी एव्हरीवे. आज मी सगळीकडे पाहतो. लेट मी टेल यू. आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. इट्स टाइम that God would build you. आता ती वेळ आली की देव तुम्हाला बांधत आहे. And very soon. आणि लवकरच. You will learn to live by faith. की तुम्ही विश्वासाद्वारे कसं जगायचं ते शिकाल. You will fly like faith. की तुम्ही ते विश्वासाने उडायचं कसं ते शिकाल. And as God says. आणि जसं देव म्हणतो. Just shall live by faith. की नीतिमान विश्वासाने जगेल. You will live by faith. की तुम्ही त्या विश्वासाने तराल. Wherever you go. की तुम्ही कुठेही जाल. You will live by faith. तुम्ही विश्वासाने जगाल. You will say he is Jehovah Jireh. की तुम्ही म्हणाल हाच यहोवा इरे. In your need you will not look here and there you have faith that God is my provider. तुमच्या गरजेमध्ये तुम्ही इथे तिथे बघणार नाही पण तुम्ही विश्वास ठेवा की देव माझा पुरवठा करणार आहे. In your situation you will say God is my helper. की तुमच्या परिस्थितीत तुम्ही म्हणाल की देव माझा सहाय्यकर्ता आहे. You will not cry. की तुम्ही रडणार नाही. You will not spread your hand. की तुम्ही तुमचे हात पसरणार नाही. You will look to God. तुम्ही देवाकडे पहा. And your faith आणि तुमचा विश्वास विल बी ऍक्टिव्हेटेड. तुमचा विश्वास कार्यशील होईल. मे गॉड ब्लेस यू. देव परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. मे गॉड ऍक्टिव्हेट युअर फेथ. देव तुमच्या विश्वासाला कार्यरत करो. मे गॉड बिल्ड यू इन युअर फेथ. देव तुम्हाला आणि तुमच्या विश्वासाला बांधो. मे यू बी सच अ स्ट्रॉंग इन फेथ. की तुम्ही असे विश्वासामध्ये असे दृढ व्हा दॅट यू विल ब्रिंग ग्लोरी टू गॉड. की ते तुम्ही देवाला गौरव आणाल. लेट अस प्रे. आपण प्रार्थना करूया. क्लोज आईज अँड लेट अस प्रे. आपण आपले डोळे बंद करून प्रार्थना करूया. हॅज एव्हरी आईज close जसे प्रत्येक डोळे बंद असताना. नो मॅटर व्हॉट युअर फेथ इज गोइंग थ्रू. तुम्ही तुमचा विश्वास कुठल्याही याच्यातनं चालला असेल तरी. वीक फेथ. तुमचा जो कमकुवत विश्वास. फेथलेस. विश्वासहीन. नो मॅटर व्हॉट काइंड ऑफ फेथ. कुठल्याही प्रकारचा जो विश्वास असेल. टुडे लेट गॉड मेक इट स्ट्रॉंग. आज देवाला त्याला दृढ बनवू द्या. यू आर अंडर द हँड्स ऑफ गॉड. तुम्ही आज देवाच्या हाताखाली आहात. हॅज द गोल्ड टेस्टेड बाय फायर. जसं ते सोन्याचं अग्नीत परीक्षा केली जाते. सो युअर फेथ इज टेस्टेड. तसं तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाईल. लेट युअर फेथ बी टेस्टेड. तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाऊ दे. से लॉर्ड. म्हणा देवा. थँक यू. धन्यवाद. When you come out of it, जेव्हा तुम्ही त्यातनं बाहेर याल. You will be blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. Hallelujah. Hallelujah. Thank you, Father. धन्यवाद. I pray bless every person. आम्ही मी प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वाद. Who is listening to this message? की हे जे ह्या ज्या संदेशला जो ऐकत आहे. And Lord, we pray. आणि देवा आम्ही प्रार्थना करतो. Lord, whoever is going through this faith. की देवा कोणी जो कोणी या परिस्थितीत या परीक्षेतनं जात असेल. Lord, I pray. देवा मी प्रार्थना करतो. Let your grace continue. की तुझा जी कृपा आहे ती अशीच राहू दे. To go through. की ते ह्याच्यातनं पार होऊ देत. That they may come out with a strong personality. की जेणेकरून ते एक मजबूत व्यक्तिमत्व म्हणून त्यातनं बाहेर येतील. We commit them at your feet. आम्ही त्यांना तुझ्या चरणी सोपवतो. In Jesus' name we pray. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. And may the peace of God rules over you. आणि देवाची शांती तुमच्यावर राज्य करो. God loves you. देव तुमच्यावर प्रीती करतो. And I love you. आणि मी सुद्धा तुमच्यावर प्रीती करतो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. Amen.